ठीक आहे, चला मला एकदा लास्ट टाइम कन्फर्मेशन द्या. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येतोय ना सर्वांना? एकदा लास्ट टाइम कन्फर्मेशन द्या बाकी. ओके ठीक आहे, चला स्टार्ट करूयात लेक्चरला आपल्या. ओके, जनरल नॉलेज पार्ट थ्री. सर्वांनी म्यूट करा आता सबको स्वतःला. ठीक आहे, जनरल नॉलेज पार्ट थ्री. ओके, स्क्रीन दिसते आहे प्रतीक. मॅथ्स अँड रिजनिंग विथ प्रदीप सेकंड ह्याला पिन करून ठेव. सेकंड अकाउंट जो येतो स्क्रीन शेअरिंग वाले त्याला पिन करून ठेवायचं. ओके चला, क्वेश्चन दिसतोय सर्वांना. फर्स्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एक मिनिट वेळ देत जाईल मी अटेम्प्ट करत. चला बाकी मग ह्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तुला कमेंट दिसत नाहीत मला कोणाचेच अजूनपर्यंत. एक भूमिकाचा आन्सर आलेला आहे, फटाफट सर्वांनी आन्सर देत चला. ओके, फर्स्ट ऑप्शन, फर्स्ट ऑप्शन प्रार्थना समाज. ओके, सुबोध पत्रिका हे कोणत्या संघटनेचे मुखपत्र होते? ओके, होते नंतर इथे क्वेश्चन मार्क पण पाहिजे होता. ठीक आहे चालेल. ओके, सुबोध पत्रिका, सुबोध पत्रिका हे एक न्यूज पेपर होता आणि तो न्यूज पेपर कोणत्या तरी एका ऑर्गनायझेशन सोबत रिलेटेड होता आणि ती संघटना म्हणजे कोणती? आता जेव्हा एखादी संघटना आपण स्थापन करतो तर त्या संघटनेचे उद्दिष्ट वगैरे समजण्यासाठी आपण एक न्यूज पेपर सुरू करत असतो. अगोदरच्या काळात पण तसंच होतं, जेव्हा ह्यांनी हा समाज स्थापन केलेला प्रार्थना समाज, त्यावेळेला मग त्याचे जे उद्देश आहेत ते लोकांपर्यंत समजण्यात यावे, परंतु त्यांचे कार्य लोकांना समजावे म्हणून प्रार्थना समाजांचे कोणते वृत्तपत्र होते? तर ते होते सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका हे कोणत्या संघटनेचे मुखपत्र होते? तर हे होते सुबोध पत्रिका, हे कोणत्या संघटनेचे वृत्तपत्र होते? तर ते होते प्रार्थना समाज. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके चला, आता याच्याबद्दल इतर माहिती मग सांगू शकतील का तुम्ही? सांगत चला सायमल्टेनियसली, नो प्रॉब्लेम. ओके अतिशय. आता प्रार्थना समाज कोणत्या साली इस्टॅब्लिश झाला, कोणत्या साली स्थापन झाला कोणाला माहित आहे का? तर 1867 1867 साली ना प्रार्थना समाजाची स्थापना झाली. प्रार्थना समाज प्रेरणा कोणाकडून घेतलेली? प्रेरणा कोणाकडून घेतलेली की अशा प्रकारे आपला पण समाज असला पाहिजे? तर लक्षात ठेवा, जो ब्राह्मो समाज होता. ओके, जो ब्राह्मो समाज होता, ब्राह्मो समाज माहित आहे ना कोणी स्थापन केलेला? हे बघा, हा इथे ब्राह्मो समाज आहे बघा, याच्याकडून यांनी प्रेरणा घेतलेली. ब्राह्मो समाज कोणी स्थापन केलेला जरा कमेंट करा फटाफट लवकर. तर राजा राममोहन रॉय यांनी. ओके व्हेरी गुड, राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली. राजा राममोहन रॉय. ओके, आणि कोणत्या वर्षी केलेली? तर ही झालेली 1828 साली झालेली. कोणत्या वर्षी स्थापना केलेली ब्राह्मो समाजची? तर 1828 साली स्थापना झालेली ब्राह्मो समाज. आता हा जो राजा राममोहन रॉय म्हणजे आहेत ना, ह्यामध्ये हे राजा जे टायटल आहे हे त्यांचं नाव नव्हतं. राजा हे त्यांचं नाव नव्हतं, लक्षात ठेवा, राजा हे टायटल होतं. हे टायटल त्यांना कोणी दिलेलं? तर ह्या पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अकबर द्वितीय नावाचा जो मुघल राजा होता, अकबर आपला पहिला नाहीये, अकबर दुसरा. ओके, अकबर द्वितीय यांनी हे राजा हे टायटल राममोहन रॉय यांना दिलेलं. क्लिअर आहे, राजा हे टायटल कोणी दिलेलं त्यांना? राममोहन रॉय. ओके, अकबर द्वितीयने दिलेलं. आणि हे जे राजा राममोहन रॉय यांना ना आधुनिक भारताचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं. का? तर त्यांचे जे विचार होते हे एकदम आधुनिक विचार होते त्यासाठी. क्लिअर आहे. आता आपण प्रार्थना समाज बद्दल बघत होतो कारण आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाजची स्थापना कोणी केली कोणाला माहिती आहे का? तर लक्षात ठेवा, ह्याची स्थापना जी आहे ती आत्माराम पांडुरंग तरखडकर. ओके, आत्माराम पांडुरंग यांनी केलेली होती. ठीक आहे, आत्माराम पांडुरंग यांनी ह्याची स्थापना केलेली 1867 साली. क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का या क्वेश्चन मध्ये? ठीक आहे, प्रार्थना समाज. ओके, मुंबईमध्ये. वेरी डन. ओके व्हेरी गुड, छान. प्रार्थना समाज स्थापना 1867 आणि आत्माराम पांडुरंग यांनी. ही जी मानवधर्म सभा आहे, ओके, ही मानवधर्म सभा याची स्थापना यांच्या आत्माराम पांडुरंगचे भाऊच होते, ते दादोबा पांडुरंग. ओके, जर तुम्ही दादोबा पांडुरंग जर तुम्ही कधी वसईला आले तर वसईला तरखड एक गाव आहे बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, तिकडेच त्यांचं हे गाव होतं, दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, तरखड म्हणून एक गाव आहे, वसईला जर कधी आले तर तुम्हाला ते दिसेल बघा तरखड. ओके, ओके
आणि ह्याची स्थापना मानव धर्म सभाची स्थापना कुठे झालेली, तर ही सुरतला झालेली, 1844 ला झालेली. लक्षात ठेवा हा अगोदरचा समाज होता 1844, आणि याची स्थापना कुठे झालेली, तर याची स्थापना झालेली सुरतला. प्रार्थना समाज होता मुंबईला, लक्षात ठेवा. ओके, आणि परमहंस मंडळी ही पण यांचीच होती, आपले जे मानव धर्म सभा होते ह्यांचीच एक पार्ट होता. हे लपून छपून कार्य करत होते, कारण हे घाबरत होते की आपल्याला विरोध वगैरे होईल काय म्हणून. ओके, परमहंस मंडळी ही पण ह्यांनी स्थापन केलेली, दादोबा पांडुरंग. क्लिअर आहे तिथे इथपर्यंत? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? सुबोध पत्रिका यांचं कोणत्या संघटनेचे मुखपत्र होतं? तर ते प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. त्याच्यानंतर आपण हे चार क्वेश्चन वरती रिलेटेड क्वेश्चन घेतले. ओके, कोणत्या समाजाचे होते? प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? प्रार्थना समाजाची स्थापना झाली 1867. आता प्रार्थना समाजाची स्थापना 1867 ला झाली, कुठे झाली? मुंबईला झाली. आणि कोणी केली? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. आता ज्या वेळेला ह्यांनी प्रेरणा घेतली असेल ना कोणाकडून तरी, आपण मोटिवेशन घेतो की आपला पण असा समाज असला पाहिजे वगैरे, तर ते कोण होते? ते ब्राह्मो समाजाची प्रेरणा घेतलेली. मग ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला? तर राजा राममोहन राय यांनी केलेला. आता राममोहन राय यांनी कधी केला? तर 1828 ला केलेला. आणि हे राममोहन रॉयला राजा टायटल कोणी दिलेलं? तर अकबर द्वितीय यांनी दिलेलं. ओके, कारण अकबर द्वितीयचे वकील म्हणून, अकबर वकील म्हणून हे इंग्लंडला गेलेले. कोण? राजा राममोहन रॉय. ओके, इंग्लंडला गेलेले, त्यामुळे त्यांना क्लिअर आहे. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ठीक आहे, इथे काय इन्फॉर्मेशन दिसतंय? ओके, मग इथे पण तेच जे मी तुम्हाला सांगून झालेलं आहे, 1867 आणि ब्राह्मो समाजचे प्रभाव होते. ओके, आणि कमी केलेली आत्माराम पांडुरंग. क्लिअर आहे. चला सेकंड क्वेश्चन ट्राय करा. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी झालेली? डेट तुम्हाला माहिती असली पाहिजे. लवकर तुम्हाला एक मिनिट वेळ देतोय मी, सर्वांनी आन्सर ट्राय करा. डेट लिहा. ओके, ऑप्शन नका लिहू, फक्त डेट लिहा पूर्ण. भरपूर जणांनी आन्सर दिलेला आहे. वेल डन, व्हेरी गुड. ओके, वेल डन. 13 एप्रिल 1919. ओके, 13 एप्रिल 1919. सर्वांचा आन्सर करेक्ट आहे. ओके, व्हेरी गुड. इच्छाने एवढी. ओके, 13 एप्रिल 1919. ओके, डेट तुम्हाला माहिती आहे. चला मग आपण याचा आता पोस्टमॉर्टम करूया. त्या क्वेश्चन बद्दल जितकी इन्फॉर्मेशन देता येईल जास्तीत जास्त, ती सर्व देण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी झालेला? तर ते 13 एप्रिल 1919 ला झाले. ठीक आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोणी केलेले वगैरे हे. ठीक आहे, जरा सांगा जरा ते ऑफिसरचं नाव ज्याने फायरिंगचा आदेश दिलेला, हुकूम दिलेला फायरिंगचा. ओके, ठीक आहे. ओके, कोणतो? जनरल डायर. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, बरोबर आहे, जनरल डायर. ओके, हे काय झालेलं? जालियन जेव्हा ना जालियनवाला बाग हत्याकांड झालं, त्या दिवशी ते सर्वजण कशासाठी जमलेले? तर त्या दिवशी त्यांचे दोन नेते होते, एक सैफुद्दीन किचलू होते आणि एक अजित कुमार की काहीतरी होते, हा बरोबर. त्यांनी ह्यांना अटक केलेली, मग त्याच्या निषेधार्थ सर्वांनी संघटन म्हणून, ओके, ते तिथे निषेध म्हणून जमलेले. मग जेव्हा निषेध म्हणून जमलेले, तेव्हा तो जनरल डायर जो होता, ओके, तो आला तिथे आणि त्याने फायरिंगचे आदेश दिले. जनरल डायर याने फायरिंगच्या आदेश. ठीक आहे, आणि मग ह्यामध्ये आपले भरपूर लोक जवळपास 450 एक ऑफिशियली आकडा आहे 467. ठीक आहे, एवढे लोक मृत्यूमुखी पडलेले. आणि मग आपले जे होते, अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्याच्यावरती विचारले जातात की ह्या दिवशी कोणता सण पण होता, एक सण पण होता त्या दिवशी. ओके, कोणता तरी एक फेस्टिवल होता त्या फेस्टिवल. ओके, तर तो फेस्टिवल होता, लक्षात ठेवा, बैसाखी. ओके, बैसाखी हा सण होता त्या दिवशी. ओके, अजून एक लक्षात ठेवा, अजून एक क्वेश्चन यावरती विचारला जातो, तो म्हणजे की हा जनरल डायर तर तिथे पोलीस होता. ओके, तिथला पोलीस कोण होता? तर ह्या पोलिसाने फायरिंगचे आदेश दिलेले. ओके, 2019 शंभर वर्ष पूर्ण झाले, व्हेरी गुड. ठीक आहे, पोलीस होता. परंतु आपल्याला विचारतात की पंजाबचा गव्हर्नर कोण होता, कारण ही पंजाबमध्ये घटना झालेली, तर पंजाबचा गव्हर्नर कोण होता? हे गव्हर्नरचं पण नाव एकदम इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके, हे पंजाबचा गव्हर्नर कोण होता? तर पंजाबचा गव्हर्नर होता, लक्षात ठेवा मित्रांनो, मायकल ओडवायर म्हणून एक गव्हर्नर होता.
ओके मायकल ओडवायर. ओके आणि मायकल ओडवायर ने काय नाही रिपोर्ट वगैरे काय नाही दिला आणि हा जो होता जनरल डायर याला रेस्टिकेट फक्त केलं की इतका मोठा एक क्राइम करून पण त्यांनी फक्त त्यांना रेस्टिकेट फक्त केलेलं ठीक आहे. ओके फक्त रेस्टिकेट केले मायकल ओडवायर आणि मायकल ओडवायर कोण होता पंजाबचा गव्हर्नर. मग आता हे मायकल ओडवायरवर इतका राग होता आपल्या रिव्हॉल्युशनरीला आपले जे क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारकांना इतका राग होता ह्या घटनेचा की आपल्या अजूनपर्यंत पण आपल्याला ही घटनेचे जेव्हा वाचतो आपण तेव्हा आपलं रक्त असं हे होतं की यार कसा एवढा बेकार क्राईम होऊ शकतो. ठीक आहे हे आता घटना कधी झाली 1919 ला परंतु हे मायकल ओडवायरचा ना मर्डर कधी केला तर 1940 ला मर्डर बोलण्यापेक्षा मी याला वध म्हणेन. ओके 1940 ला मारले त्यांना. कोणी मारलेले एक आपले क्रांतिकारक होते उधम सिंग म्हणून. ओके उधम सिंग म्हणून एक क्रांतिकारक होते त्यांनी इंग्लंडला जाऊन यांना मारले. ओके 21 वर्ष यांचा पिशा सुरू होता असं बोलू शकतो आपण. 1940 ला इंग्लंडला जाऊन त्यांची हत्या केली कोणी तर उधम सिंग यांनी. क्लिअर आहे. ओके काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत. बाकी इथपर्यंत काय इतर डेट्स काय इम्पॉर्टंट वाटत नाही आहेत. ठीक आहे क्लिअर आहे का कोणाला काय प्रॉब्लेम आहे का. ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके समजतंय ना कोणाला डाऊट असतील तर विचारू शकतात कमेंट करून. ठीक आहे चला कोणती नदी विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाते. चला हा क्वेश्चनचा आन्सर तुमच्यापैकी भरपूर कमी जणांना माहिती असेल. बघू मी तुम्हाला 10-20 सेकंड देतो तरी पण ट्राय करा. येत नसेल तर डोंट वरी कारण जगाच्या भूगोलावरचा क्वेश्चन आहे एक स्टॅटिक क्वेश्चन आहे तिथून पुढे विसरायचं नाही. तर विषुववृत्त म्हणजे माहितीच आहे ना इक्वेटर. इक्वेटरला 2 वेळा छेदून जाते. ओके नाही ओके ठीक आहे चालेल थोडा ठीक आहे लक्ष द्या. या क्वेश्चनचा आन्सर आहे कॉंगो. ओके या क्वेश्चनचा आन्सर आहे कॉंगो रिव्हर. कॉंगो नदी जी आहे ही नदी विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाते. 2 वेळा छेदून जाते म्हणजे आता तुम्हाला सर्वांना माहितच आहे ना ग्लोब आपला. ओके अशा प्रकारे पृथ्वी आहे समजा. ठीक आहे अशा प्रकारे पृथ्वी आहे तर पृथ्वीवरती ज्या इमॅजिनरी रेषा आपण काढलेल्या आहेत त्या इमॅजिनरी रेषांना काय बोलतात तर उभ्या ज्या रेषा आहेत. ओके अशा उभ्या ज्या रेषा आहेत त्यांना काय बोलतात आपण तर ह्यांना आपण. ओके मी इथे बॅक साईडला घेतो. ठीक आहे आपण ज्या उभ्या रेषा असतात त्या उभ्या रेषांना काय बोलतात आपण रेखावृत्त बोलतात लॅटिट्यूड. आणि ज्या आडव्या रेषा असतात अशा प्रकारे आडव्या रेषा त्यांना काय बोलतो आपण बोला त्यांना आपण अक्षवृत्त असं म्हणतो. अक्षवृत्त बोलतो विषुववृत्त नाही अक्षवृत्त बोलतो. मग ह्या ज्या आडव्या रेषा आहेत हे अक्षवृत्त आहेत. ह्या अक्षवृत्तामध्ये एक 0 डिग्रीचं जे अक्षवृत्त आहे ठीक आहे 0 डिग्रीचं जे अक्षवृत्त आहे ते 0 डिग्रीच्या अक्षवृत्ताला आपण रेखावृत्त असं म्हणतो सॉरी विषुववृत्त असं म्हणतो. हे जे 0 डिग्रीचं अक्षवृत्त आहे याला आपण काय बोलतो याला आपण विषुववृत्त असं म्हणतो. याला मराठीत काय बोलायचं विषुववृत्त इक्वेटर. क्लिअर आहे ठीक आहे. 23.5° उत्तर. ओके हे 23.5° उत्तर हे कोणतं आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर याला कर्कवृत्त असं म्हणतात. काय बोलायचं कर्कवृत्त. आणि 23.5° दक्षिण ओके ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. कॅप्रिकॉनला आपण मराठीमध्ये काय बोलतो तर मकर वृत्त बोलत असतो. ठीक आहे मकर. ठीक आहे आता ही कॉंगो नदी जी आहे ही इकडे आफ्रिकेतून वाहत असते अशी जाते आणि अशी म्हणजे 2 वेळा छेदत जाते. मग इथे अजून एक मला प्रश्न आठवतोय तो म्हणजे ठीक आहे इथे तर नाही मी इकडे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत. सर्वांनी माईक म्यूट करा. ओके ओके ही जी कॉंगोची नदी आहे ह्याच्यावरून एक असा एक क्वेश्चन मला अजून एक आठवता. आपला भारत जो आहे आपल्या भारतातून कोणतं वृत्त जातं कोणतं वृत्त जातं सांगा. भारतामधून आपल्या कर्कवृत्त जाते की नाही. ठीक आहे असं जर इंडिया असेल तर असं मधून आपले कर्कवृत्त जाते. मग अशी एक आता इथे आता क्वेश्चन काय आहे कोणती नदी विषुववृत्ताला 2 वेळा छेदते. तसंच आता एक क्वेश्चन लक्षात सांगा मला भारतातील कोणती नदी कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते. अशी एकमेव नदी आहे कोणाला माहिती आहे का जी कर्कवृत्ताला अशी 2 वेळा कट करून जाते. चला कमेंट सांगा लवकर कोणाला आठवतंय का. ठीक आहे नसेल येत तर काय टेन्शन नका घेऊ. लक्षात ठेवा कर्कवृत्ताला कोणती नदी आपली 2 वेळा छेदते. लक्षात ठेवा कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते कोणती नदी तर आपल्या भारतातच आहे माही रिव्हर. कोणती रिव्हर माही रिव्हर. महेंद्रसिंग धोनीचं नाव लक्षात ठेवा तरी चालेल. माही नदी जी आहे मित्रांनो ती माही नदी या कर्कवृत्ताला भारतामध्ये 2 वेळा छेदते. ठीक आहे हा जगाच्या बाबतीत विषुववृत्ताचा क्वेश्चन आहे आणि हा स्टॅटिक जी काय त्यामुळे कॉंगो एक लक्षात ठेवा.
परंतु ह्याचा कंपॅरिटिव्ह कंपॅरिझन म्हणून आपण एक दुसरा क्वेश्चन बघितला, तो म्हणजे कर्करुच्चल आपल्या इंडियामध्ये कोणती नदी छेदते, तर ती असते माही नदी. कर्करुच्च भारतातील किती राज्यातून जाते माहिती आहे का कोणाला? ठीक आहे, कर्करुच्च किती राज्यातून जाते, तर ते 8 स्टेट्स मधून जाते. किती स्टेट्स मधून जाते? 8 स्टेट्स मधून. आणि कोणते कोणते आहेत ते? तर ते आहेत, लक्षात ठेवा, गुरामच्छ, जा, प, त्री, मी. आणि सिक्वेन्स असाच लक्षात ठेवा, ट्रिक मध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स देतील, परंतु काय सिक्वेन्स असाच लक्षात ठेवा, कारण हा वेस्ट टू ईस्ट अशा प्रकारे सिक्वेन्स आहे, एक क्रमाने सिक्वेन्स आहे, लक्षात ठेवा. पहिल्यांदा कोणता आहे? गुजरात. नंतर कोणता आहे? राजस्थान. ओके ओके, गरम छत्तीस झापत त्रिमी. ओके ठीक आहे, चालेल, कसं लक्षात ठेवायचं ते ठेवा. एम फॉर मध्य प्रदेश, छ फॉर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, वेस्ट बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम. ठीक आहे, या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. ओके, गरम छत्तीस झाप त्रामी. ओके ठीक आहे. ओके, आता हे 8 राज्यांमधून आपले कर्कवृत्त जात असते, लक्षात ठेवा. ओके, आपल्याला अजून एक क्वेश्चन विचारला जातो स्टॅटिक जीके मध्ये, असा कोणता खंड आहे. आता बघा, आपल्याला काय अजून एक क्वेश्चन विचारला जातो या एवढ्यामधूनच, की सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते. सर्वात मोठे अक्षवृत्त, सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते. चला, सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते, तर लक्षात ठेवा हे सर्वात मोठे अक्षवृत्त विषुववृत्त आहे. व्हेरी गुड, विषुववृत्त 0 डिग्रीला जे आहे विषुववृत्त आपलं, तेच सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. आणि विषुववृत्ताला म्हणून कोणतं वृत्त असं म्हटलं जातं? बृहत वृत्त सुद्धा म्हटलं जातं. कुठलं वृत्त? बृहत वृत्त सुद्धा म्हटले जाते. सर्वात मोठे आहे हे. क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, ओके. आफ्रिका काय शैलेश? ठीक आहे, चालेल. आता चला इथे सांगा, सर्वात इथे नाईल बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? नाईल नदी बद्दल काय माहिती आहे? ओके, सर्वात लांब नदी नाईल नदी. व्हेरी गुड, छान, व्हेरी गुड, एकदम बरोबर आहे. ओके, सर्वात लांब नदी ही नाईल काय आहे? सर्वात लांब नदी. आणि इजिप्तला कोणती कोणाची देणगी बोलतात? ओके, जगातील सर्वात लांब नदी कोण? नाईल. आणि इजिप्त या देशाला नाईलची देणगी असे म्हणतात. अमेझॉन बद्दल काय माहित आहे? अमेझॉन, अमेझॉन वरून. ओके, आकाराने नाही, हिला आपण बेसिन बोलतात ना, रिव्हर बेसिन. म्हणजे काय आपलं त्रिभुज प्रदेश नाही बोलणार, आपला जो ह्याचा एरिया जो असतो जी ड्रेन करत असते त्याच्यानुसार ही सर्वात मोठ्या बेसिन 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 व्हाईल. ओके, त्याचं बेसिन जे आहे हे सर्वात मोठं आहे म्हणजे खोरे. ओके, अमेझॉन नदीचे खोरे जे आहे हे सर्वात मोठे आहे जगामध्ये. ओके ठीक आहे, ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम वाईज पाणी सर्वात जास्त आहे अमेझॉन. पोहँगो बद्दल काय माहिती आहे कोणाला? पोहँगो नदी ऐकलंय का? पोहँगो नदी, ओके, चीन मध्ये आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, चीन मध्ये आहे पोहँगो. आणि चीनचे दुःखाश्रू असे हिला म्हणतात. चीनचे काय बोलतात? दुःखाश्रू असे म्हणतात. सॉरो ऑफ चीन. ओके, सॉरो ऑफ चीन. ओके, हा पाणलोट क्षेत्र. चीनचे दुःखाश्रू कोणाला बोलतात? तर चीनचे दुःखाश्रू पोहँगो नदीला बोलतात, लक्षात ठेवा. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? या क्वेश्चन मध्ये जेवढी पण इन्फॉर्मेशन दिली आहे सर्वांना समजली आहे का? ओके ठीक आहे. ओके, चालेल, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन ज्यांना येईल तो अतिशय चांगला आहे, तुक्का नका मारू फक्त. थोडासा कठीण प्रश्न आहे. अर्ध्यांना तर हे पण माहिती नसेल की आधी भारत आणि म्यानमार एकत्रच होते जेव्हा ब्रिटिश हुकूमत होती भारतावरती तेव्हा. ठीक आहे, बरोबर का? व्हेरी गुड पराग, छान. ओके गुड, चला या क्वेश्चनचा आन्सर आहे, कोणत्या साली भारत म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला? तर लक्षात ठेवा 1935 जो भारत सरकारचा कायदा आलेला आहे, 1935 जो इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट होता, त्या कायद्यानुसार ना भारत आणि म्यानमार यांना सेपरेट केले, की म्यानमार हा आता वेगळा देश असणार आहे, भारतामध्ये त्याला नसणार. आणि ही प्रोसेस संपली केव्हा? तर ही प्रोसेस झाली, संपली, द एंड झाला 1937 म्हणजे 1935 जो ऍक्ट आला त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की म्यानमारला इंडियापासून सेपरेट करायचा, आणि 1937 ही प्रोसेस
संपलेली होती. क्लियर आहे. सो या क्वेश्चनचं आन्सर लक्षात राहू द्या. कोणत्या साली म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला? तर 1935 कायद्यानुसार 1937 वेगळा करण्यात आला. म्यानमारचं आत्ता नाव म्यानमार आहे. आधी नाव काय होतं याचं? आधी याचं नाव होतं बर्मा. ओके ओके. ब्रह्मदेश पण बोलतात त्याला. व्हेरी गुड. आणि जे आपले असायचे क्रांतिकारक वगैरे किंवा आंदोलन वगैरे केल्यानंतर इकडे मंडाले तुरुंगात, रंगूनच्या तुरुंगात नेऊन ठेवायचे त्यांना. ओके. रंगूनला तो सेकंड होता बहादूरशाह जफर, त्यांना रंगूनला नेऊन ठेवलेलं. तिकडे त्यांचा मृत्यू पण झाला. मंडालेला आपले टिळकांना वगैरे ठेवलेलं. क्लिअर आहे. ठीक आहे. 1919 या सणाबद्दल काय माहिती आहे सर्वांना? 1919 लक्षात ठेवा, मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा आलेला. कोणताचा कायदा आलेला? मॉन्टफोर्ट कायदा. मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा 1919 आलेला. यानुसार असं ठरलेलं की जे इंडियन ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, यांच्यासाठी वेगळा मतदारसंघ असतील वगैरे असे लिहिलेले. तेवढे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये. क्लिअर आहे. 1925 बद्दल काय खास वाटत नाही. या दिवशी आरएसएसची स्थापना झालेली, परंतु काही गरज नाहीये. आरएसएसची स्थापना 1925 झालेली. आणि 1935 कायदा 1945 काही एवढा खास नाही. ठीक आहे. ओके. ब्रह्मदेश, हा दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे असं ठरलं की आता तुम्ही बोलतात ना, काय बोलतात त्याला, राज्यांमध्ये सरकार आपल्या इकडच्या निवडून आलेल्या लोकांचं असणार आहे. ओके. आणि केंद्रामध्ये जे सरकार असणार आहे ते गव्हर्नर जनरलच्या खाली आपला पंतप्रधान वगैरे असणार आहे असं. मग ह्या कायद्यानुसारच इलेक्शन वगैरे झाले आणि नेहरू पंतप्रधान बनलेले 1937. ठीक आहे. नंतर 1949 त्यांनी राजीनामा वगैरे दिलेला. ठीक आहे. चला ब्रह्मदेश बद्दल सांगा. ब्रह्मदेश ची कॅपिटल कोण सांगेल मला राजधानी? व्हेरी गुड अंजू. ओके. नेपिदो. ओके. लक्षात ठेवा नेपिदो ही त्याची राजधानी आहे. ओके. नेपिदो ही राजधानी आहे ब्रह्मदेशाची. आणि त्याची करन्सी कोण सांगेल मला? ओके. करन्सी चलन. ओके. चलन याचं लक्षात ठेवा. कॅट लक्षात ठेवा. कॅट आहे याचं चलन. आणि आता यांचे जे आंगसॉंग सुकी होते यांना जेलमध्ये टाकल्यानं आता इकडे सध्याला मिलिटरी रूल सुरू आहे म्यानमारमध्ये. मिलिटरी रूल म्हणजे मिलिटरीने सत्ता काबीज केलेली आहे. क्लिअर आहे. इथे आता लोकशाही सध्याला तर अस्तित्वात नाही आहे. क्लिअर आहे का? काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? ठीक आहे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? ब्राइटेस्ट प्लॅनेट ऑफ सोलर सिस्टम. ओके. चला ट्राय करायचं आन्सर आलं पाहिजे. गुरु. व्हेरी गुड व्हेरी गुड. गुरु आणि शुक्र आन्सर आले. ओके गुरु. ओके. ब्राइटेस्ट प्लॅनेट. सर्वात चमकीला उपग्रह कोणता? ओके. तेजस्वी नो. शुक्र नो. ओके. शुक्र नो. शुक्र चार 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 आणि गुरु आणि शुक्र. ओके. ठीक आहे. ओके. चला गुरु जे आहेत ना त्यांनी अंगठे पकडा जाऊन कोपऱ्यामध्ये. चला कारण याचे क्वेश्चनचं आन्सर आहे शुक्र. ओके. लक्षात ठेवा इथे बुध, मर्क्युरी आणि विनस. ओके. बुध म्हणजे काय? मर्क्युरी. मंगळ म्हणजे काय? मार्स. गुरु म्हणजे काय? ज्युपिटर. आणि शुक्र म्हणजे काय? तर विनस. ओके. बुध हा जो आहे हा सूर्याच्या सर्वात जवळचा उपग्रह आहे. बुध जो आहे तो सर्व सूर्याच्या सर्वात जवळचा उपग्रह आहे. परंतु तरी पण तो सर्वात तेजस्वी नाहीये किंवा सर्वात हॉट नाहीये. का? तर तिकडे वातावरणच नाहीये. आणि इकडे जो वातावरण आहे शुक्र ग्रहावरती, शुक्र हा सेकंड नंबरचा ग्रह आहे. आणि तिथे जे आहे ते सल्फ्युरिक ऍसिडचा पाऊस होतो. का? तर तिथे ग्रीन हाऊस इफेक्ट खूप जास्ती आहे. त्यामुळे तो सर्वात गरम आहे. कोणता? शुक्र. आणि हा सर्वात तेजस्वी पण आहे. याचे भरपूर निकनेम आहेत. सर्वात तेजस्वी तर हे आहे. नंतर एक मॉर्निंग स्टार पण आहे याचं नाव. याला इव्हिनिंग स्टार असं पण म्हणतात. का? तर हा उलटा रोटेशन करतो. सर्वजण असे फिरतात ईस्ट टू वेस्ट, तर हा उलटा फिरतो. ठीक आहे. त्यामुळे ओके मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार. नंतर अजून एक आहे याला सिस्टर प्लॅनेट. ओके. सिस्टर ऑफ अर्थ. पृथ्वीची बहीण कोणाला म्हणतात? तर आपल्याला वाटेल मंगळला बोलतात, म्हणून तर आपण मंगळावरती सारखे जायचा प्रयत्न करतो. परंतु लक्षात ठेवा सिस्टर ऑफ अर्थ, ट्विन अर्थ. ओके. ट्विन ऑफ अर्थ हे कोणाला म्हटलं जातं? तर शुक्रला म्हटलं जातं. कारण याचा आकार वगैरे जो आहे, गुरुत्वाकर्षण वगैरे, हे ऑलमोस्ट सर्व काही पृथ्वीच्या एवढंच आहे. परंतु इकडे वातावरण नाहीये आणि एकदम हायड्रो H2SO4 चा पाऊस पडतो इकडे.
ओके, त्यामुळे हा सर्वात जास्त गरम आहे, लक्षात ठेवायचं. सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? शुक्रच आहे. क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम आहे का इथे? बुध बद्दल सांगायचं झालं तर बुध काय आहे? हा सर्वात लहान आहे. ओके, बुध सर्वात लहान आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा आहे, सूर्याच्या जवळचा. ओके, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध आहे. आणि पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता आहे? तर शुक्र आहे. ओके, पृथ्वीच्या सर्वात जवळ कोण आहे? शुक्र आहे. ओके, पृथ्वीच्या जवळ मंगळ नाहीये, मंगळ थोडासा लांब आहे, लक्षात ठेवा. नंतर मंगळ बद्दल सांगायचं झालं तर मंगळला काय काय बोलतात? तर मंगळला लाल ग्रह बोलतात. ओके, रेड प्लॅनेट, लाल ग्रह बोलतात. ओके, मंगळला काय बोलतात? लाल ग्रह बोलतात. ओके, मंगळचे दोन उपग्रह आहेत, लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर मंगळ आता सध्याला ना खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मंगळावरती ना तीन तीन मिशन गेलेले आहेत यावर्षी, ना तीन तीन मिशन. ओके ओके, एक ही उपग्रहाने बुधला आणि शुक्रला पण. ओके हर्षदा, व्हेरी गुड. बुध आणि हा जो शुक्र आहे, या दोघांना एक ही उपग्रह नाहीये. ओके, यांना एक ही नॅचरल सॅटेलाइट नाहीये. ओके, आता हे जे मंगळ आहे, ह्या मंगळला दोन उपग्रह आहेत. एक आहे तो म्हणजे फोबोस, दुसरा आहे तो म्हणजे डिमोस. ओके, फोबोस आणि डिमोस हे दोन उपग्रह आहेत. कोणाला? मंगळला. ओके, फोबोस आणि डिमोस हे दोन उपग्रह आहेत मंगळ. ओके, मंगळ जो आहे ना, हा मंगळ ग्रह, त्याच्यावरती एक माउंटन आहे. त्या माउंटनचं नाव आहे माउंट ऑलिम्पस. ओके, ह्याचं नाव पण कधी विसरू नका तुम्ही. ओके, माउंट ऑलिम्पस. ओके ओके, मंगळावर पोहोचणार भारत चौथा. ओके, माउंट ऑलिम्पस. माउंट ऑलिम्पस काय आहे? माउंट ऑलिम्पसची खासियत कोणाला माहिती आहे का? तर लक्षात ठेवा, जी पण आपली सोलार सिस्टम आहे, सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमालिका जी आहे, त्या सूर्यमालिकेतील सर्वात उंच पर्वत आहे. सर्वात उंच पर्वत कुठला? तर सूर्यमालिकेतील, म्हणजे सूर्यमालिका केवढी मोठी आहे माहितच आहे ना आपले. सूर्यमालिकेमध्ये 8 ग्रह येतात, सूर्य स्वतः येतो, आणि या सर्व ग्रहांवरचा सर्वात मोठा माउंटन कोणता आहे? तर तो माउंटन आहे माउंट ऑलिम्पस. आपला पृथ्वीवरचा सर्वात मोठा कोण आहे? पृथ्वीवरचा माउंट एव्हरेस्ट आहे, बरोबर. माउंट एव्हरेस्ट कितीचा आहे? 8848.86 मीटरचा आहे. म्हणजे ऑलमोस्ट हे कितीचा आहे? 8 किलोमीटरचा आहे, बरोबर ना. 8 किलोमीटरचा आहे किंवा 9 किलोमीटरचा आहे. हा माउंट ऑलिम्पस जवळपास 22.5 किलोमीटरचा आहे, 21 ते 22 किलोमीटर उंचीचा आहे, एवढा मोठा आहे. क्लिअर आहे? माउंट ऑलिम्पस हा ह्याच्यावरचा सर्वात, सूर्यमालिकेतील सर्वात उंच पर्वत आहे, असं लक्षात ठेवा. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट आहे गुरु ज्युपिटर. ज्युपिटर काय आहे मग? ज्युपिटर सर्वात मोठा आहे. ओके, ज्युपिटर सर्वात मोठा आहे. ओके, ह्याला 79 उपग्रह आहेत. ओके, याला किती उपग्रह आहेत? 79. मग सर्वात जास्त उपग्रह आहेत का? सर्वात जास्त उपग्रह सांगा कोणाला? सर्वात, ओके, व्हेरी गुड पराग. सर्वात जास्त उपग्रह कोणाला आहेत? तर शनीला आहेत. सॅटर्न, शनीला किती आहेत? तर 82 आहेत. ओके, शनीला आहेत 82 आहेत. ओके, शनीला आधी गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे 2019 की 18 पर्यंत येत. ओके, म्यूट करा. शनीला 62 होते, परंतु 2019 याचे एकदम 20 उपग्रह मिळाले. म्यूट करा माईक. ओके ओके, व्हेरी गुड नॅन्सी, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शनीचा सर्वात मोठा उपग्रह टायटन. ओके, टायटन. आणि टायटनवरती आयुष्य असू शकतं असं त्यांचा हे आहे, लक्षात ठेवा. टायटन शनीचा जो आहे, गॅनिमेड हा गुरुचा सर्वात मोठा आहे. ओके, आणि हा नेमिडन आहे, गॅनिमेड बोलतात त्याला, हर्षला. ओके, गॅनिमेड, गॅनिमेड. ओके ओके, ठीक आहे. चल, आणि गुरुचे 79 उपग्रह आहेत आणि शनीचे 82 उपग्रह आहेत. ओके, लक्षात ठेवा. क्लिअर आहे का इथपर्यंत काय सांगितले? ती माहिती समजली आहे का सर्वांना? ओके ठीक आहे. ओके, इथे मी तुम्हाला हेल्प साठी पण केलेला आहे, लक्षात ठेवा. आता बघा, इथे सन आहे. हा सन आहे, सन एवढूसा दिसतोय. ओके, सध्याला. ओके, सनच्या सर्वात जवळ कोण आहे? मर्क्युरी आहे. मर्क्युरी म्हणजे बुध आहे. ओके, दुसरा आहे व्हीनस. ओके, तिसरा आहे अर्थ. बघा, व्हीनस आणि अर्थची साईज ऑलमोस्ट सेमच आहे. आणि मग चौथा आहे मार्स. आणि इथे मग इथे एक ऍस्टेरॉइड बेल्ट आहे. ऍस्टेरॉइड बेल्ट म्हणजे काय? तर एक लघुग्रहांचा पट्टा आहे. किती आहेत? लघुग्रह आहेत, लाखो लघुग्रह आहेत इथे. ठीक आहे, छोटे छोटे दगड वगैरे हे सगळं. आणि मग लघुग्रहाच्या पट्ट्याचे जे आतमधले ग्रह आहेत, त्यांना सर्वांना इनर प्लॅनेट्स असं म्हणतात. कुठले प्लॅनेट्स? इनर प्लॅनेट्स, म्हणजे अंतर्ग्रह म्हणतात यांना. आणि ह्याच्या बाहेरचे जे आहेत, त्याच्यानंतरचे, ह्यांना आउटर प्लॅनेट्स असं बोलतात.
बाह्य ग्रह असं म्हणतात, आउटर प्लॅनेट. क्लिअर आहे? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ओके ठीक आहे. आता बघा, सर्वात मोठा बघा ज्युपिटर किती मोठा आहे. ओके, हा ही पृथ्वी आणि हा ज्युपिटर, एक अंदाजे कंपॅरिझन केलेलं आहे लक्षात. ओके, नंतर सॅटर्न, सॅटर्नला रिंग आहेत, ज्युपिटरला सुद्धा रिंग्स आहेत लक्षात ठेवा. ओके, ह्या रिंग्स ज्या आहेत ना, त्या ज्युपिटरला सुद्धा आहेत, गुरुला सुद्धा रिंग्स आहेत, परंतु त्या शनी एवढ्या मोठ्या नाही. ओके, नंतर युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो एक डॉट ग्रह आहे जो आता आपल्याला गरजेचा नाहीये. क्लिअर आहे इथपर्यंत? हे सर्वांना माहिती असले पाहिजेत क्रमानेच. ओके ओके ठीक आहे. कोणाला काही डाऊट्स आहेत का इथपर्यंत? ठीक आहे, स्वतःभोवती कडी असणारा ग्रह, ग्रह दोन्ही पण आहेत ऍक्च्युली ना, काय आहे स्वतःभोवती कडी ना, ह्या सर्वांनाच आहे, ज्युपिटरला पण आहे, सॅटर्नला पण आहे, युरेनसला पण आहे, नेपच्यूनला पण आहे, परंतु ह्या तिघांचं खूप फेंट आहे. सर्वात जास्त डार्क जे आहे कोणाचे आहे? सॅटर्नचे आहे. ठीक आहे, हे जे आहेत मोठे, हे यांना गॅशियस जायंट पण बोलतात. ओके, गॅस जायंट पण बोलतात का, तर हे खूप मोठे आहेत आणि गॅसचे आहेत फक्त. इथून जर युरेनसच्या वरून जर मी उडी मारली एकदम असं एखादा व्रत, तर मी डायरेक्टली खाली निघेली बरेच, मध्येच माझी वाफ होऊन जाईल ही गोष्ट वेगळी आहे, परंतु खाली जाईल मी डायरेक्ट, कारण हे गॅस जायंट आहे. ओके, इकडे कसे, हे सर्व रॉक्सचे आहेत, म्हणजे इकडे आपण आरपार नाही जाणार. ठीक आहे, हे सर्व दगडाने बनलेले आहेत, सर्व चारीचे चारी ग्रह. मार्स, भारतातील कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त राज्यांसोबत आहे? ओके, कोणत्या स्टेटची बाउंड्री सर्वात जास्त राज्यांसोबत आहे, स्टेट सोबत? ओके, आणि जो आन्सर देईल त्याने सांगायचं किती राज्यांसोबत सुद्धा आहे. ओके, किती स्टेट सोबत सुद्धा आहे, जसं शैलेशने सांगितलंय बघा, शैलेशने सांगितलेलं आहे यूपी 10 जणांसोबत आहे, तसं तुम्ही सांगा जे आन्सर तुमचं आहे ते. ओके, फक्त 4, 3, 2 असं नका लिहू. ठीक आहे, चला लवकर द्या आन्सर. ओके, 4. मध्य प्रदेश सोबत मेजॉरिटी चाललेली आहे, मध्य प्रदेश सोबत मेजॉरिटी चाललेली आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, MP 6 शुभम, लक्षात ठेवा मध्य प्रदेश जो आहे हा काय आहे, सेकंड लार्जेस्ट स्टेट आहे आपला, उत्तर प्रदेश 8. शिल्पा कुमावत, व्हेरी गुड, वेल डन. ओके, मध्य प्रदेश जे आहे हे सेकंड लार्जेस्ट आहे लक्षात ठेवा, MP 8. चला MP 8 वाल्यांच्या आधी मी डाऊट क्लिअर करतो. चला मोजा MP 8 वाल्यांनी सर्वांनी, इथे मॅप दिसतोय ना सर्वांनी, बघा MP ला किती जणांची लागले. इथे गुजरात 1, राजस्थान 2, उत्तर प्रदेश 3, छत्तीसगड 4 आणि महाराष्ट्र 5. सो MP 8 वाल्यांनी तर चला अंगठे पकडा. ओके, MP ला फक्त 5 राज्यांची सीमा लागलेली आहे. ओके, MP ला किती राज्यांची सीमा लागलेली आहे? फक्त 5 राज्यांची सीमा लागलेली आहे. आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशला 8 राज्यांची सीमा लागलेली आहे, 8 राज्य प्लस 1 युनियन टेरिटरी पण आहे दिल्ली. ओके, परंतु आपल्याला इथे राज्य विचारलेले आहेत, सो राज्य आपलं काय होणार, उत्तर प्रदेश. 8 राज्यांची सीमा लागलेली आहे, बघा उत्तर प्रदेशला बघा. ओके, इथून एक उत्तराखंडची सीमा लागली आहे. ओके, दुसरी हरियाणाची लागली आहे, तिसरी हिमाचल प्रदेशची पण लागलेली आहे थोडीशी, नंतर चौथी राजस्थानची आहे, पाचवी मध्य प्रदेश, सहावा छत्तीसगड, सातवा झारखंड आणि 8वा आहे तो म्हणजे बिहार. हे 8 राज्यांची सीमा उत्तर प्रदेशला लागली आहे आणि 1 दिल्लीला लागली आहे. ओके, दिल्लीची नोएडा दिल्लीच्या बाजूलाच आहे लक्षात ठेवा. ओके, सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, उत्तर प्रदेश याला किती जणांची सीमा लागली आहे, 8 राज्यांची सीमा लागलेली आहे. आता आपल्या महाराष्ट्राला किती जणांची सीमा लागलेली आहे हे पण लिहून ठेवा व्यवस्थित. 1, 2, 3 छत्तीसगड, 4 तेलंगणा, 5 कर्नाटक आणि 6 गोवा. ओके, 6 राज्यांची सीमा महाराष्ट्राला लागलेली आहे लक्षात ठेवा. ओके, उत्तर प्रदेशला सर्वात जास्त 8 लागले आणि सेकंड नंबरला आहे तो म्हणजे आसाम. आसामला 7 स्टेटची सीमा लागलेली आहे. किती स्टेटची सीमा लागलेली आहे? 7 स्टेटची सीमा आसामला लागलेली आहे. इथे बघा, इथे आसाम दिसतंय की नाही तुम्हाला? पहिला आहे अरुणाचल प्रदेश, दुसरा आहे नागालँड, तिसरा आहे मणिपूर. ओके, हा 6 आणि 1 केंद्रशासित प्रदेश. ओके सर, आणि चौथा आहे मिझोरम, 5वा आहे त्रिपुरा, 6वा आहे मेघालय आणि 7वा आहे वेस्ट बंगाल. ओके, पश्चिम बंगालची सीमा सुद्धा लागलेली आहे आसामला.
आसामला किती राज्यांची सीमा लागलेली आहे? 7 राज्यांची सीमा लागलेली आहे. लक्षात ठेवा आपल्या इंडियामध्ये दोन असे राज्य आहेत, ओके, एक आहे सिक्कीम आणि एक आहे त्रिपुरा. यांना फक्त एकाच स्टेट सोबत सीमा आहे, यांची एकाच स्टेट सोबत फक्त बाउंड्री आहे, एकाच राज्यासोबत बाउंड्री आहे. सिक्कीम बघा तुम्ही, सिक्कीम बघितलं तर तुम्हाला समजेल सिक्कीमची सीमा फक्त आणि फक्त इथे वेस्ट बेंगॉल सोबत आहे, ओके, आणि डायरेक्टली मग नेपाळ भूटान चायना यांच्या सोबत आहे, ओके. सिक्कीम मला कोण सांगेल का सिक्कीम कोणत्या साली भारताचं राज्य झालं, कोणत्या वर्षी भारताचं राज्य झालं सिक्कीम? ओके, कमेंट करा लवकर. आणि इथे त्रिपुरा बघा, त्रिपुराच बोलतोय, मेघालय बघा, ओके, इथे सॉरी इथे चुकून झालेलं आहे, इथे मेघालय पाहिजे आपलं, ओके, मेघालय पाहिजे, मेघालय एम्बेडेड आहे पूर्ण. मेघालय बघा, मेघालय फक्त आसाम सोबत सीमा आहे, फक्त आसाम सोबत आहे. क्लिअर आहे? त्याला कमेंट केली नाही अजून कोणीच. काय तुम्हाला माहिती आहे सिक्कीम कोणत्या राज्य कोणत्या साली भारताचं राज्य म्हणून झाले? व्हेरी गुड अंजू, ओके, कधी सांगणार होते मग, ओके, लक्षात ठेवा सिक्कीम 1975 ला भारताचे स्टेट झाले, ओके, 22वे राज्य, व्हेरी गुड, वेल डन, 22nd होतं, ओके, 22वे राज्य 1975 ला झालेलं आहे सिक्कीम. सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक, ओके, चालेल. चला फटाफट, गुजरातची राजधानी काय? गुजरातची राजधानी गांधीनगर, उत्तर प्रदेशची लखनौ, केरळची तिरुवनंतपुरम, मध्य प्रदेशची भोपाळ, ओके, क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम कोणाला इथपर्यंत? ठीक आहे, या क्वेश्चनचं आन्सर काय होणार मग आपलं? उत्तर उत्तर प्रदेश. हा जो गुजरात आहे, ह्या गुजरातला काय आहे मग? गुजरातला सर्वात लांब समुद्र किनारा आहे, ओके, सर्वात लांब काय आहे? समुद्र किनारा आहे, सर्वात लांब समुद्र किनारा आहे, फक्त राज्यांच्या बाबतीत, ओव्हरऑल आपल्या अंदमान निकोबारला आहे. दुसरा उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशला किती लांबीचा समुद्र किनारा लागतो सांगा? उत्तर प्रदेशला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे? लवकर, उत्तर प्रदेशला किती किलोमीटर? शून्य, व्हेरी गुड. चला, उत्तर प्रदेशला समुद्र किनारा नाही आहे, केरळ आहे, मध्य प्रदेश, ओके, मध्य प्रदेशला पण समुद्र नाही आहे, लक्षात ठेवा, ओके. मध्य प्रदेशला काय बोलतात? हार्ट ऑफ इंडिया बोलतात, हार्ट ऑफ इंडिया, ओके, हार्ट ऑफ इंडिया बोलतात, ओके. चला हा मॅप व्यवस्थित लक्षात ठेवा. इकडे कोण आहे? इकडे आहे आपला अरबी समुद्र. लक्षद्वीप कुठे आहे? तर अरबी समुद्रामध्ये आहे. कुठल्या समुद्रात आहे? अरबी. आणि अंदमान निकोबार कुठे आहे? तर अंदमान निकोबार बंगालच्या खाडीमध्ये आहे, बंगालच्या समुद्रात आहे, ओके, ठीक आहे, क्लिअर आहे, काय प्रॉब्लेम आहे? पॉंडिचेरी, पॉंडिचेरी असा केंद्रशासित प्रदेश आहे जो 3-3 राज्यांमध्ये आहे, ओके, 3-3 राज्यांमध्ये आहे. बघा, एनम पॉंडिचेरी हा आंध्र प्रदेशमध्ये आहे, पॉंडिचेरी इथे तामिळनाडूमध्ये आहे, इकडे माहे केरळामध्ये आहे, ओके, 3-3 राज्यांमध्ये थोडा थोडा थोडासा वाटलेला आहे. जिथे जिथे फ्रेंच राहत होते तिथे तिथे पॉंडिचेरी केलेला आहे त्यांनी गोव्याला सोडलं, ओके. गोवा पोर्तुगीजांकडून किती? बरं सांगा, गोवा कोणत्या साली राज्य झालं? कोणत्या साली गोवा राज्य झालं? 1961 अतिशय चुकीचं आन्सर आहे, 1961 अतिशय रॉंग आन्सर आहे. 1961 ला गोवा इंडियामध्ये सामील झाला, तो एक युनियन टेरिटरी होता, व्हेरी गुड अंजू, ओके. गोवा राज्य 1987 ला झालं, 1987 ला 25th स्टेट ऑफ इंडिया कोणतं होतं? तर ते होतं गोवा, 1987 ला झालेलं. 1961 ला पोर्तुगीजांकडून गोवा आपण जिंकून घेतला ना, त्यावेळेला ते एक युनियन टेरिटरी होता, ओके, ठीक आहे, चालेल, वेलडन. काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? ठीक आहे, ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. भाभा रिसर्च सेंटर कोणत्या शहरात आहे? एक मुंबई, ओके, ओके, वेल डन, मुंबई, 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 ओके. या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन देऊ शकतो ना, खूप जास्त इन्फॉर्मेशन देऊ शकतो. चला बघूयात, आठवतं सर्व, तोपर्यंत तुम्ही कमेंट लिहा, ओके. मुंबई, व्हेरी गुड. चला, सर्वांचं आंसर अतिशय योग्य आहे या क्वेश्चन आहे मुंबई. चला मग नेक्स्ट देऊ का क्वेश्चन? ओके, इन्फॉर्मेशन सांगू इतर. चला लक्षात आहे, इन्फॉर्मेशन ऐका, एकदम इम्पॉर्टंट आहे. भाभा रिसर्च सेंटर कोणतं आहे? मुंबईमध्ये. मुंबईमध्ये खूप 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 साऱ्या कंपनीची हेडक्वार्टर्स आहेत, लक्षात ठेवा. मेन मेन इन्स्टिट्यूशन जे आहेत त्यांचे हेडक्वार्टर तुम्हाला मुंबईमध्ये भेटते. आता लक्षात ठेवा, भाभा जे आहेत हे डॉक्टर होमी भाभा, माहिती आहे ना? डॉक्टर
होमी भाभा यांना भारतातील काय बोलतात? अणुविज्ञान जे आपलं होतं न्यूक्लिअर सायन्स, ओके, त्याचे भारताचे जनक म्हणतात. ओके, म्हणजे भारताचे अणु अणुबद्दल जे पण कार्य केलं इंडियामध्ये त्याची सुरुवात कोणी केली? तर डॉक्टर होमी भाभा यांनी केली. अणु कार्यक्रम जो सुरू केला भारतामध्ये, ओके, म्हणजे भारताने पण अणु कार्यक्रम म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीमध्ये कार्य केलं पाहिजे असं डॉक्टर होमी भाभांना वाटायचं. हे त्यांनी नेहरूंना सांगितलं, नेहरूने त्यांना हे केलेलं. मग त्यांनी काय केलं? मग पुढे जाऊन 1954 मध्ये हे भाभा रिसर्च सेंटर सुरू झालं. कितीला? 1954 ला. ठीक आहे, तेव्हा याचं नाव वेगळं होतं. क्लिअर आहे? भाभा रिसर्च सेंटर. आता हे जे अणु अणु कार्यक्रम होता, लक्षात ठेवा, हा अणुविज्ञानाच्या ऐवजी अणु कार्यक्रम पाहिजे. ओके, अणु कार्यक्रम. हा अणु कार्यक्रम जो होता म्हणजे न्यूक्लिअर प्रोग्राम जो होता आपला, त्याची सुरुवात कोणी केली? तर डॉक्टर होमी भाभा यांनी. ओके, याचे ह्याला अजिबात कन्फ्युज होऊ नका स्पेस प्रोग्राम सोबत. हो, स्पेस प्रोग्राम म्हणजे काय? अंतराळ कार्यक्रम. ओके, स्पेस प्रोग्राम जो असतो त्याचे जनक कोण होते? अंतराळ कार्यक्रम जो होता इंडिया, तर त्याचे जनक कोण होते? लवकर सांगा मला, चला. ओके, लक्षात ठेवा, ह्याचे होते विक्रम साराभाई. विक्रम साराभाई जे होते आपले सायंटिस्ट, ओके, त्यांनी स्पेस प्रोग्राम सुरू केला. भारताने पण स्पेस मध्ये कार्य केलं पाहिजे. ओके, स्पेस प्रोग्राम ह्याचे जनक कोण होते? तर विक्रम साराभाई. ओके, अणु कार्यक्रमाचे जनक कोण? होमी भाभा. आणि स्पेस प्रोग्रामचे जनक कोण? विक्रम साराभाई. लक्षात ठेवा, स्पेस साठी कार्य कोण करते? आपली इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. 1969 ला स्थापना, हेडक्वार्टर आहे बँगलोरला, आणि के सिवन सध्याला त्याचे अध्यक्ष आहेत. ओके, के सिवन त्यांचे सध्याला अध्यक्ष आहेत, हेड आहेत. ओके, आता बघा, अणु, मग मला सांगा, अणु चाचणी इंडियाने किती वेळा केल्या? अणु चाचणी इंडियाने 2 वेळा केल्या. पहिली कोणती केली? पोखरण 1. ओके, याचा निकनेम पण लक्षात ठेवा, स्माइलिंग बुद्धा. आणि बुद्ध हसला. ओके, स्माइलिंग बुद्धा, कारण या दिवशी बुद्ध जयंती होती 1974 ला. ओके, ह्याचे हेड कोण होते? या प्रोग्रामचे हेड कोण होते? इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा, आणि हेड होते राजा रमन्ना. ओके, ह्याचे हेड कोण होते? राजा रमन्ना हे त्यावेळेले अध्यक्ष होते, म्हणजे हेच हेड होते. यांनी हा पूर्ण प्रोग्राम, ह्या जो पोखरण 1ची टेस्ट होती, ही पूर्ण टेस्ट कंडक्ट केली. आणि दुसरा झाला तो म्हणजे कधी, दुसरी टेस्टिंग कधी झाली? तर ती झाली पोखरण 2. ओके, पोखरण 2. आणि ह्याचं कोडनेम काय होतं? ह्याचं कोडनेम होतं ऑपरेशन शक्ती. ओके, ऑपरेशन शक्ती. ऑपरेशन कोणतं? शक्ती. आणि हे कधी झालेलं? तर हे झालेलं 1998 ला. आपले अटल बिहारी वाजपेयी जे होते ते तेव्हा पंतप्रधान होते. आणि या टेस्टचे हेड कोण होते? तर या टेस्टचे हेड होते आपले एपीजे अब्दुल कलाम होते. ओके, एपीजे अब्दुल कलाम. त्यांना आपण कोण काय बोलतो? मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हणतो. हे के सी वन ला काय बोलतात? के सी वन ला रॉकेट मॅन ऑफ इंडिया बोलतात. कलामांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं. क्लिअर आहे? ठीक आहे. अणु अणु अणुवरून अजून एक मला सांगा, पहिली अणुभट्टी. ओके, फर्स्ट न्यूक्लिअर रिएक्टर. लवकर नाव आले पाहिजे तुम्हाला, सर्वांना आले पाहिजे. व्हेरी गुड पल्लवी. ओके, पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा आली. ओके, आणि ही पहिली फक्त भारतातीलच नव्हती मित्रांनो, ही संपूर्ण आशियातील पहिली होती. ओके, आशियातील पहिली अणुभट्टी कोणती होती? अप्सरा होती, लक्षात ठेवा. ओके, इंडियामध्ये किती किती अणुविद्युत प्रकल्प आहेत? इंडियामध्ये 7 अणुविद्युत प्रकल्प आहेत, आय गेस. हा, 7च आहेत, त्यामध्ये 22 रिएक्टर्स आहेत. ओके, 7 अणुविद्युत प्रकल्प आणि 22 रिएक्टर आहेत इंडियामध्ये. ओके, अप्सरा त्यापैकी पहिली होती. ठीक आहे, आणि पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता? तर पहिला प्रकल्प कोणता? तर तो होता आपला तारापूरचा. तो पहिला 1969 ला आय गेस झालेला तो होतो. ओके, क्लिअर आहे? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ओके, यापर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, चला. ठीक आहे, अजून काय सांगता येईल का इथून इन्फॉर्मेशन? ठीक आहे, इथे इस्रोची स्थापना 1969 ला झाली आहे. अजून एक अशीच ऑर्गनायझेशन आहे जी आपल्याला नेहमी प्राऊड करत असते, डीआरडीओ. डीआरडीओ बद्दल कोण सांगेल मला स्थापना? चला, लवकर लवकर कमेंट करा. ओके, 1958 ला स्थापना झालेली डीआरडीओची. ओके, डीआरडीओचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर हेडक्वार्टर आहे दिल्लीला आहे. ओके, 1 जानेवारी 1958. व्हेरी गुड नॅन्सी. आणि ह्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचे चीफ कोण आहेत? तर जी सतीश रेड्डी आहेत. ओके, कोण आहेत? जी सतीश
रेड्डी हे ज्याचे चीफ आहेत सध्याला. ओके जी सतीश रेड्डी, डीआरडीओ 1958 ला स्थापना दिल्लीला. ओके क्लियर आहे, ठीक आहे. ओके जी सतीश रेड्डी. ओके इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे काय कोणाला? ठीक आहे, बाबा रिसर्च सेंटर. ओके चला नेक्स्ट बघूया. की इतर हैदराबाद वगैरे सांगे, देहराडूनला मिलिटरी अकॅडमी वगैरे आहे, आयपीएस सेंटर हैदराबादला बघा. परत कधी तरी येईल असते. ओके बाबा ऑटोमेटिक रिसर्च सेंटर बघा, 1954 ला इथे स्थापना झालेली आहे. ओके 1954 भूमी बाबा त्याचे फाउंडर होते. आणि हे पण नाव लक्षात ठेवा, करंट साठी आहे इम्पॉर्टंट. डायरेक्टर, डायरेक्टर कोण आहे? तर अजित कुमार मोहंती. अजित कुमार मोहंती हे त्याचे डायरेक्टर आहेत. ओके सध्याला हे नाव एक्झामच्या आधी पाठ करून जायचं. ओके त्यावेळेला कोण असतील ते. नेक्स्ट क्वेश्चन समजताय का सर्वांना? कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर विचारत चला. गुजरात, व्हेरी गुड. गुजरात आणि राजस्थान दोन मध्ये अंतर कम. राजस्थान, राजस्थान हरियाणा पण आलेला आहे पण बघित होतो सादर गुजरात बाकी राजस्थान. ठीक आहे, राजस्थान मेजॉरिटी मध्ये आहे. ओके लक्षात ठेवा, याचा क्वेश्चनचा आन्सर आहे राजस्थान. ओके राजस्थानलाच झालेले आहे याची स्थापना. ओके राजस्थानला. ओके भीलवाडा जैन मंदिर. ओके भीलवाडा जैन मंदिर कोणत्याचे आहे? तर ते राजस्थान मध्ये झालेले आहे. लक्षात ठेवा राजस्थान, राजस्थान मध्ये ना एक पर्वत आहे बघा, अरवली पर्वत. ओके ना, ह्या अरवली पर्वतामध्येच आहे. ओके अरवली पर्वतात एक थंड हवेचे ठिकाण पण आहे, कोणाला माहित आहे का? ओके माउंट अबू, माउंट अबू तिकडे आहेत हे, त्या एरियामध्ये आहेत दिलवाडा जैन मंदिर. ओके आणि कोणी बांधलेले? सोलंकी डायनेस्टी. ओके सोलंकी डायनेस्टी, सोलंकी डायनेस्टी त्याचे होते काय त्यांचे नाव, विमल विजय नाही विमल शाह, विमल शाह. ओके यांनी बांधलेले हे दिलवाडा जैन मंदिर. ओके दिलवाडा जैन मंदिर कोणी बांधलेले? तर ते बांधलेले आपले विमल शहाने. ओके जैन, जैन हा धर्म आहे माहित आहे ना. चला जैन मध्ये किती तीर्थ तीर्थंकर होऊन गेलेत आतापर्यंत लक्षात ठेवा, जैन मध्ये टोटल 24 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत आतापर्यंत. ओके 24 तीर्थंकर. ओके आपल्याला इम्पॉर्टंट ती दोन तीन नावं ठेवायचे, पहिले कोण होते त्यातले? तर गौतम महावीर बुद्ध होते का? नाही, लक्षात ठेवा ऋषभदेव म्हणून हे होते जे पहिले तीर्थंकर होते. ओके ऋषभदेव. आणि 24वे कोण होते? तर 24वे होते आपले महावीर, भगवान महावीर. ओके भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर होते. ओके 23वे पण सांगतो लक्षात ठेवा, पार्श्वनाथ होते 23वे. ओके 23वे पार्श्वनाथ होते. ओके 23वे होते पार्श्वनाथ. ठीक आहे, पहिले होते ऋषभदेव, दुसरे होते सॉरी 24वे होते महावीर, भगवान महावीर. ओके दुसरे अजित म्हणून होते, अजितनाथ म्हणून, परंतु काही गरज नाही लक्षात ठेवण्याचं. ओके आणि अजून काय सांगता येईल? जैन, जैन मंदिर आणि जैन हे काय आहे? जैन धर्म हा एक आता सध्याला भारतामध्ये कशामध्ये आहे? मायनॉरिटी मध्ये आहे, म्हणजे अल्पसंख्याक आहे, अल्पसंख्याक धर्म आहे. कुठे? तर भारतात. भारतात किती अल्पसंख्याक धर्म आहेत माहिती आहे का कोणाला? तर लक्षात ठेवा भारतातील अल्पसंख्याक धर्म सांगतो मी. पहिला आहे तो म्हणजे मुस्लिम. ओके दुसरा आहे तो म्हणजे बौद्ध. तिसरा आहे जैन. चौथा आहे शीख, चौथा आहे शीख. पाचवा आहे तो ज्यू. ओके पारशी. आणि सहावा आहे, अजून झाले का बरं, बौद्ध जैन. हे पाच धर्म जे आहेत हे आपले अल्पसंख्याक धर्म आहेत. ठीक आहे, मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख आणि पारशी हे पाच धर्म जे आहेत हे अल्पसंख्याक धर्म आहेत भारतामध्ये. क्लिअर आहे, ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत कोणाला? भीलवाडा जैन मंदिर कोणत्या राज्यात आहेत? तर ते आहेत राजस्थान मध्ये. ओके सोमनाथ मंदिर आहे गुजरातमध्ये. क्लिअर आहे का इथपर्यंत? ओके अरवली पर्वतामध्ये आहे लक्षात ठेवा. अरवली पर्वत माहित आहे ना, सर्वात प्राचीन वली पर्वत.
ओके फोल्डेड माउंटेन सर्वात प्राचीन वली ओके गुरु शिखर त्याचं उत्तर हे आहेत माउंट अबूचे मंदिर ओके कोणी बिल्ड केलेले हे वेमन शाह काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत कोणाला ओके ठीक आहे चला नेक्स्ट बघा इंडियन नॅशनल रेल्वे अकॅडमी ओके जेव्हा रेल्वेमध्ये जातील तेव्हा ट्रेनिंगला इकडे जावं लागेलच तुम्हाला ओके इंडियन नॅशनल रेल्वे अकॅडमी ओके गणेश वडोदरा सांगतोय वडोदरा ओके व्हेरी गुड चला या क्वेश्चनचा आन्सर आहे लक्षात ठेवा वडोदरा वडोदरा गुजरात मध्ये इंडियन नॅशनल रेल्वे अकॅडमी आहे 2018 ला स्थापन झाली आहे जास्त जुनी पण नाही आहे ही ओके 2018 ला स्थापन झालेली आहे वडोदरा इंडियन नॅशनल रेल्वे अकॅडमी कुठे आहे वडोदरा चला रेल्वे बद्दल जरा माहिती सांगा मग ओके रेल्वेची सुरुवात कधी झाली 1853 ला पहिली रेल्वे कुठून कुठे धावली मुंबई ते सांगा मुंबई ते ठाणे बोरीबंदर टू ठाणे ओके बोरीबंदर टू ठाणे ओके आणि तीन इंजिन सांगा मी तीन इंजिन पण सांगितलेले पहिल्या किंवा दुसऱ्या लेक्चरला ओके सिंध साहिब सुलतान ओके हे रिवाइज होत असेल आता आता तुमच्यासाठी हे नवीन नसेल ओके पहिल्या लेक्चरला होतं नवीन परंतु आता हे सर्व रिवाइज होत जाणार अजून 10 लेक्चर घेऊ द्या बघ तुम्हाला सर्व काही रिवाइजच होत राहणार सर्व सिंध साहिब आणि सुलतान ओके हे त्यांचे इंजिन होते बरोबर हिंद नाही सिंध ओके ट्रिपल एस लक्षात ठेवा सिंध साहिब सुलतान ओके आता सांगा मग ह्याचे रेल्वे बोर्डचे चेअरमॅन कोण आहेत सध्याला रेल्वे बोर्ड चेअरमॅन किंवा ते मंत्री आहेत पियुष गोयल मंत्री आहेत रेल्वे बोर्ड चेअरमॅन सीईओ पण आता हे पोस्ट बनवलेले आहे ना सध्याला हे करंटचा क्वेश्चन आहे चेअरमॅन कोण आहेत सध्याला पहिले सीईओ रेल्वे बोर्डचे पहिले सीईओ आता हा स्टॅटिक झाला हा पण पाठ करून ठेवा ओके आता सध्याला हे या पदावरती नाही आहेत जे आपले हे होते ना ह्यांच्या अगोदर सीईओ पहिले कोण होते बरं आता त्यांचे हे झाला राजीनामा दिला त्यांनी पहिले सीईओ होते दादा नाव आठवत नाहीये मला आता कोणाला आठवत असेल तर त्यांनी लिहा ओके पहिले चेअरमॅन कध्याला कोण आहेत तर सध्याला हे आहेत सुनीत शर्मा म्हणून आहेत जे चेअरमॅन आहेत आणि सीईओ पण आहेत चेअरमॅन आणि सीईओ सुनीत शर्मा ओके व्ही के यादव विनोद कुमार यादव आठवतं ओके विनोद कुमार यादव हे पहिले सीईओ होते ओके जॉन मथाई हे पहिले रेल्वे मंत्री होते ओके आता मिनिस्टर आहेत आपले पियुष गोयल ओके मिनिस्टर आहेत मिनिस्टर कोण आहेत पियुष गोयल आहेत आणि फर्स्ट जे जॉन मथाई तुम्ही बोलताय ते पहिले होते रेल्वे मिनिस्टर ठीक आहे क्लिअर आहे सुरतला काय बोलतात सांगा सुरतला डायमंड सिटी बोलतात काय बोलतात डायमंड सिटी ओके इकडे सुरतला काय बोलतात डायमंड सिटी चेन्नईला लक्षात ठेवा चेन्नईला एक आयसीएफ आहे इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी जे कोचेस बनतात आपले रेल्वेचे डब्बे त्याचा कारखाना कुठे आहे चेन्नईला आहे सर्वात मोठा ओके चेन्नईला आयसीएफ आहे इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी चेन्नईला आहे क्लिअर आहे काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत ठीक आहे ओके कोणता नाही मला काय आयडिया नाही त्याची ओके परंतु तेव्हा हा क्वेश्चन आलेला का ओके ओके ठीक आहे चालेल ओके इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का सुरत चेन्नई ओके मुंबई मुंबईमध्ये तर भरपूर आहेत मुंबईमध्ये तर किती ढेर सारे आहेत नाबार्डचं हेडक्वार्टर मुंबईला आहे माहिती आहे ना नाबार्ड नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट त्याचं हेडक्वार्टर मुंबईला आहे एसबीआयचं हेडक्वार्टर मुंबईला आहे आरबीआयचं हेडक्वार्टर मुंबईला आहे ओके आरबीआय चला आरबीआयचं हेडक्वार्टर मुंबईला आहे परंतु जेव्हा स्थापना झाली आरबीआय तेव्हा हेडक्वार्टर कुठे होते सांगा तेव्हा स्थापना झाली ना ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड स्थापनेवेळी हेडक्वार्टर कुठे होते तर ते होतं कलकत्ताला ओके व्हेरी गुड कलकत्ताला होतं ते ओके आता सध्याचं कोलकाता तेव्हा तर कलकत्ता होतं 1937 ला बदलून आरबीआय लागलं ओके आपण ऐकत मी फर्स्ट किंवा टिपलं तर लेक्चरला तुम्हाला एक्सप्लेन केलेला होता ओके ओके 1935 वेल डन वेल डन व्हेरी गुड चला ठीक आहे चला नेक्स्ट बघा सिंधू नदीचा उगम कुठे होतो
अतिशय सोपा प्रश्न आहे हा, माहिती असेल तुम्हाला सर्वांना. दोन आणि तीन आंसर आले, एक आंसर तीन आलेला आहे फक्त. आंसर तीन आले शुभमच. ओके वेल डन. दोन जे बोलतात ते सर्व बरोबर आहेत. त्याचा आंसर आहे तिब्बत, तिब्बत मानसरोवर. ओके, तिब्बत मानसरोवरला ना सिंधू नदीचा उगम झालेला आहे. ओके, तिब्बत मधून, तिब्बत मधून अजून एक नदी वाहते सुरू होते, ती म्हणजे ब्रह्मपुत्रा. ओके ना, ब्रह्मपुत्र तिब्बत मधूनच. ओके, ठीक आहे. सिंधू नदी, सिंधू नदीच्या बद्दल अजून काय सांगू शकतो आपण? बरं, अमरकंटक चला सांगा, अमरकंटकला कोणती नदी वाहते? अमरकंटक वरून कोणती नदी निघते? नर्मदा नदी अमरकंटक मधून निघतो. व्हेरी गुड. ओके ओके, व्हेरी गुड. अमरकंटक मधून नर्मदा नदी निघते. ओके, नर्मदा नदी. ओके, सिंधू नदीचा उगम कुठून होतो? तिबेट मानसरोवर. ओके, सिंधू नदी बद्दल एक सांगायचं झालं ना, तर लक्षात ठेवा. चला, तुम्ही सिंधू नदी बद्दल आता माहिती सांगायची म्हणून थोडीफार सांगतो. 1960 ला सिंधू नदी करार झालेला, माहित आहे ना, सिंधू पाणी वाटप करार, इंडस वॉटर ट्रीटी, सिंधू पाणी वाटप करार कधी झालेला? 1960 ला झालेला. कोणत्या दोन देशांमध्ये झालेला? तर इंडिया आणि पाकिस्तानमध्ये झालेला. कोणामध्ये झालेला? इंडिया आणि पाकिस्तान. आता सिंधूला ना पाच उपनद्या आहेत बघा, JCRBS लक्षात ठेवा, JCRBS. ओके, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. ओके ओके, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. मग ह्या सिंधू पाणी वाटप करारामध्ये काय ठरलं की इंडस, इंडस म्हणजे आपली ही जी सिंधू आहे, ही सिंधू आणि हे झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळणार. ओके, आणि ह्यांचं 20% पाणी इंडियाला पण मिळणार. आणि ह्या RBS संपूर्ण पाणी कोणाला मिळणार? त्या RBS संपूर्ण पाणी इंडियाला मिळणार. ओके, असा हा करार झालेला 1960 ला इंडिया आणि पाकिस्तान मध्ये. इंडियाचे पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू, आणि पाकिस्तानचे तेव्हा मिलिटरी चालू होते तिथे, जनरल आयुब खान म्हणून होते. ओके, जनरल आयुब खान होते, त्यांच्यामध्ये झालेला. ठीक आहे, RBS क्लिअर आहे, लक्षात ठेवा. इथे ही जी BS आहे ना, बी जी आहे ना, BS ही अशी एकमेव नदी आहे जी फक्त भारतात वाहते. ओके, फक्त भारतात वाहते, बाकी या सहाच्या सहा नद्या इंडिया आणि पाकिस्तान दोघांमध्ये वाहतात, परंतु BS फक्त भारतात वाहते. ओके, पुढे जाऊन ती सतलजला मिळते पंजाबमध्येच, आणि मग सतलज जाते डायरेक्टली पाकिस्तानमध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत? काय प्रॉब्लेम आहे काय कोणाला? ओके, सिंधू नदीचा उगम. ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? ओके ओके, मी हिंदू. ओके, सिंधू नदी इकडे, माईक बंद करा, माईक बंद करा. अनिकेत, ओके, इथून सुरू होते 709. भारतातील लांबी 709 किलोमीटर. ओके ठीक आहे, हा क्वेश्चन मध्ये तुम्ही सर्वजण पसतील अशी मला आशा आहे. बघूयात किती जण पसतायत. दोन उलर सरोवर आन्सर आलेला आहे. सर्वात मोठे गोड पाण्याचे सरोवर पाहिजे. उलर सरोवरासोबत चाललेले आहेत सर्वजण. उलर सरोवर कोणत्या राज्यात आहे ते पण सांगा. जम्मू काश्मीर. ठीक आहे, चला लक्ष द्या. इथे जर हा शब्द काढला असतो गोड्या पाण्याचे, म्हणजे हे फ्रेश वॉटर लेक आहे. कोणतं लेक आहे? हे फ्रेश वॉटर लेक. इथे जर हा शब्द नसता समजा, की सर्वात मोठे सरोवर कोणते, असा नॉर्मल हा क्वेश्चन असला असता. ठीक आहे, सर्वात मोठे सरोवर कोणते, तर काय आलं असतं आन्सर सांगा. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जर सर्वात मोठे गोड्या पाण्याचे असं नसतं विचारलं, तर त्याचं आन्सर झालं असतं चिल्का सरोवर.
परंतु इथे आपल्याला फ्रेश वॉटर लेक विचारलेलं आहे. गोड्या पाण्याचे सरोवर म्हणजे काय? फ्रेश वॉटर लेक. तर हे आहे आपल्या उलर सरोवर. ओके, हे कुठे आहे? जम्मू अँड काश्मीर मध्ये आहे. हे जे चिल्का सरोवर आहे हे काय आहे? हे सर्वात मोठे आहे, सर्वात मोठे आहे. बट हे कुठलं आहे? तर हे खाऱ्या पाण्याचे आहे, ब्रॅकिश वॉटर लेक आहे. हे कुठले आहे? खाऱ्या पाण्याचे आहे. व्हेरी गुड नॅन्सी. ओके, हे कुठलं आहे? तर हे आहे ओडिशा मध्ये. ओके, ओडिशा मध्ये आहे चिल्का सरोवर. ओडिशा मध्ये अजून एक आठवत आहे मला, त्याला गहीर मठ बीच, गहीर माथा बीच किंवा गहीर मठ बीच. ओके, गहीर माथा बीच. गहीर माता बीच कुठे आहे असं विचारलं जातं, तर गहीर माता बीच कुठे आहे? तर ते आहे ओडिशा मध्ये. हे कशासाठी फेमस आहे? तर हे यासाठी फेमस आहे की इथे ऑलिव्ह रिडले नावाचे जे कासव असतं, ओके, ऑलिव्ह रिडले हे जे कासव असतं, तर त्याचा हा प्रजनन करण्याचा जो एरिया आहे तो एरिया आहे गहीर माता. म्हणजे हे प्रजनन करण्यासाठी बाहेर यावं लागतं कासवांना ना, तर तिथे हे ऑलिव्ह रिडले कासव येतात गहीर माता बीच वरती, लक्षात ठेवा. ओके, ओडिशा मध्ये आहे. ओके, ओडिशा मध्ये अजून एक सिम्प्लीपाल नॅशनल पार्क म्हणून पण आहे, सिम्प्लीपाल नॅशनल पार्क म्हणून पण आहे. सध्याला काही गरज नाहीये, परंतु गहीर माठाला तुम्ही विसरू नका. उलर लेक जम्मू काश्मीर मध्ये आहे. दल सरोवर पण जम्मू काश्मीर मध्येच आहे, लक्षात ठेवा. ओके, फ्लोटिंग पोस्ट ऑफिस कुठे आहे? असा फ्लोटिंग पोस्ट ऑफिस कुठे आहे? इंडियातलं एकमेव फ्लोटिंग पोस्ट ऑफिस, तर ते आहे लक्षात ठेवा दल सरोवर मध्ये. दल लेक जे आहे त्यामध्ये आहे फ्लोटिंग पोस्ट. ओके, लोणार सरोवर, लोणार सरोवर कुठे आहे? तर हे आहे बुलढाण्यामध्ये. बुलढाणा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, आणि हे कशामुळे झालेलं आहे? तर हे क्रेटरमुळे झालेलं आहे. ओके, उल्कापात. ओके, कशामुळे झालेलं आहे? उल्का. बुलढाणा मुंबई नाही, नाही बुलढाणा महाराष्ट्र. ओके, उल्कापातामुळे झालेला आहे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. अजून एक तुम्ही लक्षात ठेवा सरोवर, ते म्हणजे लोकटक सरोवर. ओके, लोकटक सरोवर खूप इम्पॉर्टंट सरोवर आहे. हे कुठे आहे? रे आहे मणिपूरमध्ये. ओके, लोकटक सरोवर कुठे आहे? मणिपूरमध्ये आहे. हे कशासाठी फेमस आहे? तर संगाई डिअरसाठी फेमस आहे. हे संगाई हरिण जे असतं ना, संगाई हे जात आहे आपल्याची, त्याच्यासाठी फेमस आहे. डान्सिंग डिअर पण म्हटलं जातं. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वात? काही प्रॉब्लेम आहे का? क्लिअर आहे का सर्वांना? ठीक आहे सर्वांना. हे चला एक जनरल नॉलेजचा क्वेश्चन विचारतो जीकेचा. जगातील सर्वात मोठे सरोवर कोणते? जगातील जगातील सर्वात मोठे सरोवर, इथे गोड आणि ब्रॅकिश वॉटर असं काही नाही बोललो, कोणतंही असो ते. कोणाला माहिती आहे का? कोणाची कमेंट अजूनपर्यंत तर आलेली नाहीये मला. ओके, लक्षात ठेवा. कॅप्सिकम, कॅप्सिकम नाही कॅस्पियम. ओके, कॅप्सिकम तर आपण शिमला मिरचीला बोलतो. कॅस्पियन सी जे आहे, ओके, कॅस्पियन सी. ओके, हा सी म्हणजे समुद्र नाहीये, हे एक सरोवर आहे, लेक आहे. हे जे कॅस्पियन लेक जे आहे हे जगातील सर्वात मोठे सरोवर आहे, कॅस्पियन लेक. ओके, कॅस्पियन लेक जगातील सर्वात मोठे लेक आहे. जर गोड विचारलं तर बैकल सरोवर. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत? ओके, अरे इथे आपण लिस्ट पण टाकलेला, सॉरी मी विसरलो. काहीच नाही प्रॉब्लेम. बघा हे एकदा ओव्हरव्ह्यू करा. हे चिल्का सर्वात इम्पॉर्टंट आहे, दल इम्पॉर्टंट आहे, हरिके इम्पॉर्टंट आहे. ओके, हुसेन सागर आंध्र प्रदेश मध्ये आहे. कोल्लेरू, कोल्लेरू पण आंध्र प्रदेश मध्येच आहे. ओके, लोकटक इथे झालेलं आहे बघा, इथे लोकटक. ओके, फ्रेश वॉटर आहे, मणिपूरमध्ये आहे. मोकामा वगैरे काही गरज नाहीये, पोंगडॅमची गरज नाही. पुलिकत पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश तामिळनाडू मध्ये. सांभर सरोवर राजस्थान मध्ये आहे. वेमनाड लेक केरळमध्ये. उदर लेक जम्मू काश्मीर मध्ये आहे. ठीक आहे चालेल, हे एकदा लिस्ट नंतर तुम्ही सर्व लिहून ठेवा तुमच्या नोट्स मध्ये. ओके चल, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर खालील पैकी कोणाचा खून केला? ओके, ह्या पठाणाचं नाव पण मी लिहून देतो तुम्हाला. चला, हे पठाण जो होता त्याचं नाव होतं शेर अली आफ्रिदी. शेर अली आफ्रिदी. ओके, तुम्हाला नाही लक्षात राहिलं तर टेन्शन नका घेऊ. शेर अली आफ्रिदी. चला कमेंट करा लवकर.
कोणाला आन्सर नाही काय येतो ठीक आहे चार होते ठीक आहे लक्षात ठेवा 1872 मध्ये कोणाचा खून केला तर लॉर्ड मेयोचा खून केलेला कोणाचा खून केलेला लॉर्ड मेयोचा खून केलेला कोणी केलेला शेर अली अफ्रिदीने लॉर्ड मेयो हा तोच व्हाईसरॉय आहे ज्यांच्या काळात काय झालेली सुरू तर पहिली जनगणना झालेली ओके फर्स्ट सेन्सस टूक प्लेस ओके कधी झालेली तर ही 1872 ला झालेली ओके 1872 ला झालेली पहिली हा सरोवर म्हणजे तलाव याचे ओके पहिली जनगणना कधी झालेली तर 1872 ला झालेली 1872 ला झालेली लॉर्ड मेयोच्या काळात आणि दशवर्षीय कधी झाली म्हणजे एव्हरी 10 इयर ला होते ना 1881 ला झालेली हे इथे होते ते म्हणजे लॉर्ड रिपन होते इथे कोण होते लॉर्ड रिपन होते आणि इथून मग प्रत्येक वेळेला दर 10-10 वर्षांनी होते लक्षात ठेवा 1921 ला कोणतं वर्ष म्हणतात तर 1921 ला महाविभाजनाचे वर्ष म्हणतात का महाविभाजनाचे वर्ष म्हणतात का तर आपली लोकसंख्या अशी वाढतच चाललेली आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये ग्रोथच आहे परंतु इथे एकमेव अशी होती जिथे 1921 मध्ये जिथे लोकसंख्या कमी झाली ओके ठीक आहे 1921 हे महाविभाजनाचे वर्ष होते लक्षात ठेवा जनगणना किती वर्षांनी केली जाते दर 10 वर्षांनी केली जाते आता 2021 जनगणना सुरू होईल कोरोनामुळेच अडकलेलं आहे सर्व काही ठीक आहे पहिली जनगणना 1872 ला झालेली 1881 ला लॉर्ड रिपनच्या काळापासून प्रत्येकी 10 वर्षांनी होते आणि 1921 ला महाविभाजनाचे वर्ष दर 10 वर्षांनी होते क्लिअर आहे इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का ठीक आहे ओके लॉर्ड डलहौसी तुम्हाला माहितीच आहे रेल्वे पोस्ट तारायंत्र म्हणजे टेलिग्राम या सर्वांची स्थापना लॉर्ड डलहौसीने केलेली आधुनिक भारताचा जनक पण म्हणतात ह्यांना आणि अजून काय म्हणतात त्यांचं धोरण कोणतं होतं ते हडप सिद्धांत काय म्हणतात त्याला खालसा धोरण ओके अशी मदत करत चला थोडीफार मला खालसा धोरण ठीक आहे खालसा धोरण हे पण कोणाचं होतं हे पण लॉर्ड डलहौसीचंच होतं यांनी सर्व पहिलं राज्य कोणतं दत्तकवारचा नामंजूर मध्ये कोणतं पहिलं राज्य जे खालसा केलेलं त्यांनी लक्षात ठेवा सातारा ओके सातारा जे राज्य होतं हे पहिल्यांदा यांनी खालसा केलेलं सातारा संबलपूर जयपूर उदयपूर भगत ओरछा नागपूर लास्टला केलेलं हे सातारा 1848 ला केलेलं 1848 ला आणि नागपूर लास्टला 1853 ला केलेलं ठीक आहे लॉर्ड वेलस्लीला माहिती आहे ना तैनाती फौजेचा जनक ओके तैनाती फौज ओके सर्वात पहिला स्वीकार कोणी केलेला तर निजामाने केलेला कोणी केलेला सर्वात पहिला निजाम मराठ्यांनी कधी केला 1802 ला कोणता वसईचा तह ओके वसईचा तह झाला ओके बाजीराव द्वितीय आणि लॉर्ड वेलस्ली मध्ये आणि मग त्यांनी तैनात सबसिडरी अलायन्स बोलतात इंग्लिशमध्ये ओके आणि लॉर्ड लिटन वन ऑफ द नालायक माणूस ठीक आहे लॉर्ड लिटन हे कोण होते हे व्हॉइसराय होते आणि ह्यांच्या ह्याच्यामध्ये 1878 चा दिल्ली दरबार भरलेला ओके दिल्ली दरबार अजून काय झालेलं अजून शस्त्रबंदी कायदा पण केलेला आहे शस्त्रबंदी कायदा ओके शस्त्रबंदी अजून काय केलेलं तर अजून ह्यांनी वृत्तपत्र बंदी पण केलेला ओके वृत्तपत्रावरती हे केलेलं आहे खूप बंधनं टाकलेली ओके ठीक आहे चला समजलं इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे काय कोणाला ठीक आहे ओके काय प्रॉब्लेम आहे का ठीक आहे असेल तर विचारा बाकी मग आपण नेक्स्ट क्वेश्चन सॅटेलाइट मॅन अच्छा मगाशी आपल्याला माझे बोलता निघून गेलेले बघा हे की नाही सॅटेलाइट मॅन चला सांगा अब्दुल कलामांना तर मिसाईल मॅन बोलतात त्यांना काय बोलतात मिसाईल मॅन बोलतात विक्रम साराभाई यांना स्पेस प्रोग्रामचे स्पेस बोलतात ओके सतीश धवन यांना तर काय नाहीये सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे सांगा रे आहे श्रीहरिकोटाला इथून सर्व आपले उद्यान होतात श्रीहरिकोटाला आहे ओके आणि यू आर राव या क्वेश्चनचा आन्सर काय होणार यू आर राव उडुपी रामचंद्र राव सॅटेलाइट मॅन आपले जे हे होते काय बरं आता सध्याचे चीफ कोण आहेत आपले इस्रोचे चीफ कोण आहेत सध्याला आपले
KC-1, ओके KC-1 जे आहे ते इस्रोचे चीफ आहेत, त्यांना काय बोलतात? तर ह्यांना रॉकेट मॅन बोलतात. त्यांना काय बोलतात? त्यांना बोलतात रॉकेट मॅन. ओके मिसाईल मॅन अब्दुल कलामांना बोलतात. मग मला सांगा मिसाईल वुमन कोणाला बोलतात? मिसाईल वुमन टेसी थॉमस. ओके टेसी थॉमस यांना काय बोलतात? मिसाईल वुमन ऑफ इंडिया बोलतात. टेसी थॉमस KC-1 रॉकेट मॅन ऑफ इंडिया. ओके अजून एक मॅन तुम्हाला माहितीच असेल, चला हा तर सांगितलाच पाहिजे तुम्ही. मेट्रो मॅन कोणाला बोलतात? ओके लक्षात ठेवा, पार्ट असले पाहिजे तुम्हाला हे सर्व मॅन विचारले जातात. रॉकेट मॅन कोणाला बोलतात? सॉरी मेट्रो मॅन कोणाला बोलतात? श्रीधर, ई श्रीधर. ओके ज्यांनी कोलकाता मेट्रो सॉरी दिल्ली मेट्रो सुरू केलेली बघा, ते ई श्रीधर यांना काय बोलतात? रॉकेट मॅन ऑफ सॉरी मेट्रो मॅन ऑफ इंडिया ई श्रीधर यांना बोलतात. ओके वॉटरमॅन कोणाला बोलतात माहित आहे काय तुम्हाला? वॉटरमॅन वॉटरमॅन केबीसी मध्ये पण आलेले आणि केबीसी मध्ये क्वेश्चन पण आलेला वॉटरमॅन, आणि हा एमपीएससी एसटीआय ला क्वेश्चन आलेला. ओके एमपीएससी ने विचारलेला वॉटरमॅन ऑफ इंडिया माहिती आहे का कोणाला? असतील तर कमेंट करायला होतं. ओके राजेंद्र सिंग कोणाला बोलतात? राजेंद्र सिंग. ओके राजेंद्र सिंग यांना बोलतात. ठीक आहे वॉटरमॅन ऑफ इंडिया. आणि आता सध्याचं एक लेटेस्ट आहे ते पण लक्षात ठेवा, फॉरेस्ट मॅन. ओके खूप फेमस होते झाले ते पण, फॉरेस्ट मॅन माहिती आहे ना त्यांचं नाव? माहिती आहे ना फॉरेस्ट मॅन जाधव पायेंग. ओके जाधव पायेंग, जाधव पायेंग हे कोणाला बोलतात? फॉरेस्ट मॅन यांना बोलतात, जाधव पायेंग. आणि आपले मिल्कमॅन, मिल्कमॅन माहिती आहे ना? मिल्कमॅन माहिती आहे ना वर्गीस कुरियन. ओके वर्गीस कुरियन. ओके यांना मिल्कमॅन असं म्हटलं जातं, वर्गीस कुरियन. ओके वर्गीस कुरियन. ओके म्हणतात व्हेरी गुड, व्हेरी गुड पल्लवी, छान. ओके नेक्स्ट काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? हे आहेत यू आर राव आपले. ओके यू आर राव यांचं 2017 ला निधन पण झालेलं आहे, यांना पद्मविभूषण पर्यंत दिलेलं आहे. ओके भारतरत्न नाही मिळणार. डस्टली हा युद्ध सराव. ओके डस्टली एक्सरसाइज. ओके फर्स्ट आन्सर येत आहे भारत आणि उझबेकिस्तान. जे फर्स्ट आन्सर देत आहेत त्यांनी उझबेकिस्तानची राजधानी पण सांगायची, उझबेकिस्तानची कॅपिटल पण टाईप करायची. आता उझबेकिस्तानची कॅपिटल विचारली का आन्सर येणं स्टॉपच झाले का? ओके चला लवकर, उझबेकिस्तानची राजधानी माहिती असली पाहिजे तुम्हाला. हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपले दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झालेला. ओके आता तरी आठवा, ताशकंद. ओके व्हेरी गुड, छान अंजू, व्हेरी गुड. ओके लक्षात ठेवा ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे भारत आणि उझबेकिस्तान. ओके कोणता? दस्तली. ओके दस्तली आणि उझबेकिस्तानची राजधानी काय? ताशकंद. ओके ताशकंद. ओके ताशकंद. ओके आणि याच ठिकाणी आपले दुसरे जे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झालेला, गुड मृत्यू. ऑस्ट्रेलियाची राजधानी सांगा चला, कॅनबेरा. ओके आणि जपानची राजधानी सांगा, टोकियो जपान. श्रीलंकेची राजधानी काय? श्रीलंकेला दोन राजधानी, एक आहे कोलंबो आणि एक आहे श्री जयवर्धनेपुरे पट्टे. ओके श्री जयवर्धनेपुरे पट्टे ठीक आहे. उझबेकिस्तानची ताशकंद आहे. ठीक आहे क्लिअर आहे का? चला ऑस्ट्रेलिया एक कोलंबो आणि एक आहे श्री जयवर्धनेपुरे कोट्टे. ओके श्री जयवर्धनेपुरे कोट्टे, जयवर्धने माहिती आहे ना आपला मुंबई इंडियनचा कोच पण आहे. ठीक आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान कोणती होती? मलबार युद्ध लक्षात ठेवा, मलबार मलबार एक्सरसाइज. त्यामध्ये चार जण झालेले ह्या वेळेला, इंडिया US जपान आणि हा ऑस्ट्रेलिया. आणि ह्या चार कंट्रींना कोणते कंट्री बोलतात? फॉर कंट्रीज पण बोलतात. त्यांना कोणते कंट्रीज बोलतात? फॉर कंट्रीज सुद्धा बोलतात. ओके क्वाड्रिलॅटरल डायलॉग. ओके फॉर कंट्रीज बोलतात. ठीक आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान लक्षात सांगा, ऑस्ट्रेलियाचे PM स्कॉट मॉरिसन. ओके स्कॉट मॉरिसन, स्कॉट मॉरिसन. आणि जपानचे PM सांगा, योशिहिदे सुगा. ओके योशिहिदे सुगा. ओके योशिहिदे सुगा हे जपानचे पंतप्रधान. जपान सोबत आपली कोणती एक्सरसाइज होती?
जपान सोबत कोणता युद्धाभ्यास होतो? चला कमेंट सांगा लवकर. जपान सोबत आपला होतो धर्म गार्डियन, धर्म गार्डियन होतो. ओके हा हो 18 पासून सुरुवात झाली. ओके ओके ठीक आहे. ओके नंतर धर्म गार्डियन भारत आणि ओके व्हेरी गुड श्रीलंकेसोबत आपला होतो मित्रशक्ती. ओके मित्रशक्ती पण होतो, स्लिनेक्स पण होतो. ओके स्लिनेक्स स्लिनेक्स पण होतो, मित्रशक्ती पण. ठीक आहे इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? चला मी अजून एक सांगतो. चला नोमॅडिक एलिफंट कोणासोबत होतो इंडियाचा? नोमॅडिक एलिफंट कोणासोबत होतो भारत आणि कोणाचा होतो नोमॅडिक एलिफंट माहिती आहे का कोणाला? नाही आहे. ठीक आहे चला नोमॅडिक एलिफंट लक्षात ठेवा. मंगोलिया सोबत होतो भारताचा. कोणासोबत होतो? मंगोलिया सोबत. ठीक आहे आताचा एकदम लेटेस्ट डेझर्ट ईगल, एकदम लेटेस्ट आहे या डेझर्ट ईगल कोणासोबत झाला? इंडिया आणि फ्रान्सचा झाला लक्षात ठेवा. डेझर्ट ईगल इंडिया आणि फ्रान्सचा झाला. याचं स्पेशालिटी काय होतं? याच्यामध्ये राफेल होते, दोघांचे पण राफेल होते. ओके हा एअरफोर्सचा एक करता. ओके दोघांचे पण राफेल होते. ओके ओके फ्रान्स आणि इंडिया. ओके तसा फ्रान्स आणि इंडिया सोबत आपण शक्ती पण करतो, गरुड पण करतो, वरुण पण करतो, परंतु डेझर्ट ईगल पण लक्षात ठेवा. ओके क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत कोणाचा? ठीक आहे अजून एक आता आपण कोणाला आठवत असेल तर सांगा. आता बांगलादेश सोबत आपण आताच कोणता तरी केला बघा, नेव्हल एक्सरसाइज. बोंगो सागर, बोंगो सागर. ओके याचं नाव आठवत नव्हतं मला, हा पण लक्षात ठेवा. हा नवीन एक्सरसाइज आहे ना इंडिया आणि बांगलादेश सोबत झालेला. जे नवीन असतात त्यांचे जास्त विचारण्याची संभावना. बोंगो सागर इंडिया आणि बांगलादेश सोबत झालेला आहे. क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? ओके ठीक आहे. सिटमॅक्स पण लक्षात ठेवा. एक सिटमॅक्स आठवला म्हणून सांगतोय, सिटमॅक्स. ओके ओके हा सिंगापूर इंडिया थायलंड मेरीटाईम एक्सरसाइज. ओके सर परत एकदा सांगा कोणतं पल्लवी कोणतं? अच्छा हे पूर्णच रिवाइज करायचं आहे का आपण? ठीक आहे चालेल पूर्ण रिवाइज करू आपण हे बघा. ओके ठीक आहे चालेल. हा सिटमॅक्स पण लक्षात ठेवा. एस फॉर सिंगापूर, आय फॉर इंडिया, टी फॉर थायलंड, एम फॉर मेरीटाईम एक्सरसाइज. म्हणजे सिंगापूर इंडिया आणि थायलंडच्या नेव्हीचा एक्सरसाइज आहे तो म्हणजे सिटमॅक्स. ओके सिटमॅक्स क्लिअर आहे. चला रिवाइज करूयात हा क्वेश्चन पुन्हा एकदा आपण. ठीक आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे. दस्तलीक हा, दस्तलीक हा कोणाचा होता तर तो उझबेकिस्तानचा होता. कोणासोबत होता? उझबेकिस्तानचा होता. सो आपण उझबेकिस्तानची काय चेक केली आधी? आधी आपण राजधानी चेक केली ताशकंद. सगळ्यांच्याच राजधानी आपण चेक केली. उझबेकिस्तानची राजधानी काय? ताशकंद. ऑस्ट्रेलियाची काय? कॅनबेरा. जपानची काय? जपानची टोकियो. श्रीलंकेच्या काय? दोन आहेत, कोलंबो आहे आणि एक श्री जयवर्धनेपुरे कोट्टे आहे लक्षात ठेवा. ओके नंतर आपण पीएम चेक केले स्कॉट मॉरिसन, नंतर योशिहिदे सुगा आणि इकडचा आपला श्रीलंकेचे कोण आहे तुरे प्राईम मिनिस्टर? राजपक्षे, महिंदा राजपक्षे आहेत ना, महिंदा राजपक्षे हे प्राईम मिनिस्टर आहेत. आणि तिकडचे प्रेसिडेंट आहेत ते त्यांचे मोठे भाऊ गोटाबायो राजपक्ष. ओके नाही लहान भाऊ गोटाबायो राजपक्ष. ठीक आहे मग आपण दोन चार एक्सरसाइज बघितल्या, जेवढ्या आठवतात तेवढ्या किंवा ज्या इम्पॉर्टंट वाटतात तेवढ्या. नोमॅडिक एलिफंट हे कोणाचे आहे? मंगोलिया सोबत झाली. डेझर्ट ईगल ही आता 2-3 महिन्यापूर्वीच झाली डेझर्ट ईगल, इंडिया आणि फ्रान्सची झालेली आहे राफेल. ओके दोघांचे होते यामध्ये. स्लिनेक्स श्रीलंकेसोबत कोणत्या कोणत्या होतात? आपल्या मित्रशक्ती होते आणि स्लिनेक्स होते. ओके बोंगोसागर, बोंगोसागर आपली कोणासोबत झाली? इंडिया आणि बांगलादेशची झाली. धर्म गार्डियन अतिशय इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे, आपण इंडिया आणि जपानमध्ये होते. आणि भारत ऑस्ट्रेलिया ह्यांच्यामध्ये कोणती होते? मलबार. मलबारमध्ये फक्त भारत आणि ऑस्ट्रेलिया नसतात तर इंडिया असतो, युएस असतो, जपान असतो आणि हा पण असतो, ऑस्ट्रेलिया पण असतो. आणि ह्यांना कोणत्या कंट्रीज बोलतात? कॉर कंट्री बोलतात. इथे अजून एक सांगतो मी तुम्हाला, चला हँड इन हँड कोणामध्ये होते माहिती आहे काय तुम्हाला? हँड इन हँड. ओके आता सध्याला ती बंद आहे. ओके का तर आता आपले त्यांचं रिलेशन खूप खराब चाललेलं आहे सध्याला. हँड इन हँड हा होतो आपल्या चायना सोबत. ठीक आहे चीन सोबत होतो हँड इन हँड. ओके ओके व्हेरी गुड. ओके सूर्यकिरण कोणासोबत होतो माहिती आहे का? चला
सूर्यकिरण लक्षात ठेवा, सूर्यकिरण होतो नेपाळ सोबत. ओके सूर्यकिरण होतो आपला नेपाळ सोबत. ओके सूर्यकिरण होतो नेपाळ. क्लियर आहे इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, संध्याकाळपर्यंत याची रेकॉर्डिंग पण मी देईल तुम्हाला ह्या लेक्चरची. ओके अपलोड करेल आपल्या युट्यूब चॅनल. ओके उझबेकिस्तान, उझबेकिस्तानच्या आजूबाजूवाले देश पण लक्षात ठेवा. ओके आणि यांच्या जमल्यातून राजधानी पण पटकन. हे बघा मगाशी जे आपलं कॅस्पियन सी आलेलं बघा. ओके जगातील सर्वात मोठा तलाव कॅस्पियन सी. ओके कुठे आहे बघा? इथे आहे, रशियामध्ये आहे. उझबेकिस्तान इथे हा जो आहे. ओके ठीक आहे. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? ओके वासुदेव बळवंत फडके यांना काय बोललं जातं, कोणत्या टोपण नावाने बोललं जातं? तर यांना आद्य क्रांतिकारक असं म्हटलं. ओके यांना काय म्हटलं जातं? आद्य क्रांतिकारक. म्हणजे क्रांतीची सुरुवात कोणी केली यांनी? ओके ठाणे आन्सर येतो. ओके आद्य क्रांतिकारक बोललं जातं. हे कुठे होते अजून? रेल्वेमध्ये कामाला होते आणि पोस्टात पण कामाला होते. परंतु ह्यांच्या रेल्वेमध्ये जेव्हा कामाला होते तेव्हा मग ह्यांनी राजीनामा दिला आणि मग त्यांनी असं ठरवलं की ब्रिटिशांना आपण इथून हाकलून लावण्यासाठी प्रयत्न करायचा. ओके मग त्यांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला. तू त्यांची क्रांती सफल झाली नाहीये. मग काय झालं? तर मग त्यांना पकडलं, जे आजारी होते तेव्हा पकडलं आणि त्यांना एडन येथे ठेवण्यात आले. ओके आणि एडनच्या तुरुंगातच त्यांचा मृत्यू झालेला होता. एडनच्याच तुरुंगामध्ये. आणि जेव्हा यांना पकडलं तेव्हा यांचे वकील पत्र कोणी घेतलेले माहित आहे का तुम्हाला? कोणी? ओके वकील पत्र यांनी घेतलेले. लक्षात ठेवा सार्वजनिक काकांनी घेतलेलं. ठीक आहे सार्वजनिक काका. आणि सार्वजनिक काका हे कोणाचं नाव आहे? यांचं नाव सांगा. लक्षात ठेवा यांचं नाव आहे गणेश वासुदेव जोशी. ओके गणेश वासुदेव जोशी यांचं निकनेम काय आहे? सार्वजनिक काका. हे सार्वजनिक सभा जी आपली एक ऑर्गनायझेशन होती त्याच्यासोबत संबंधित होते. ओके गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका. क्लिअर आहेत का? काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. ओके काय अंदमान बद्दल काय सांगायचं? चला अंदमानला अतिशय जे क्रांतिकारक असायचे त्यांना ठेवलं जायचं. इथे काळ्या पाण्याची शिक्षा व्हायची. तो अंदमानचा तुरुंग कोणता रे? अंदमानला कोणता जेल आहे? सावरकरांना तिकडे नेलेलं हो ना, पण ते जेलचं नाव काय आहे बरं? सेल्युलर जेल. ओके सेल्युलर जेल. हो तेच तेच सेल्युलर जेल. ओके सेल्युलर जेल. आता ह्यांना हे बघा अंदमान निकोबार मध्ये जे पण होणार ना त्याला मेन नाव आपलं वीर सावरकरांचं देणार. लक्षात ठेवा सेल्युलर जेल इथे आपले सावरकर होते मेन म्हणजे. ओके सावरकर. ठीक आहे. ओके सेल्युलर जेल. ओके अंदमान आणि निकोबार यांची राजधानी काय आहे सांगा? राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. यांची राजधानी काय आहे? पोर्ट ब्लेअर आहे. क्लिअर आहे. ओके अंदमान आणि निकोबार हे दोन आयलंड्स आहेत बरोबर. हे दोन आयलंड्स आहेत. हे जेव्हा 1945 आपले नेताजी सुभाषचंद्र बोस होते यांनी जिंकून घेतले बरोबर. त्यांची जी आझाद हिंद सेना होती नेताजी बोस यांनी अंदमान आणि निकोबार ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेले. तेव्हा मग अंदमानचं नाव त्यांनी बदललेलं आणि निकोबारचं पण नाव त्यांनी बदललेलं. सांगा मग तुम्हाला माहिती आहेत का काय नावं ठेवलेलं त्यांनी? तर लक्षात ठेवा अंदमानचं नाव त्यांनी ठेवलेलं शहीद आणि निकोबारचं नाव ठेवलेलं त्यांनी स्वराज्य. ओके अंदमानचं नाव ठेवलेलं त्यांनी शहीद आणि निकोबारचं नाव ठेवलेलं त्यांनी स्वराज्य. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन कधी असतो? त्यांचा जन्मदिन असतो 23 जानेवारीला. ओके आणि 23 जानेवारी या वर्षीपासून आपण कोणता दिवस म्हणून साजरा करणार आहोत? तर पराक्रम दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत. पराक्रम दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत संपूर्ण भारतीय. नेताजी सुभाषचंद्र बोस 23 जानेवारी पराक्रम दिवस म्हणून साजरा करणार आहोत. ओके इथे अजून एक लक्षात ठेवा 12 जानेवारी माहित आहे ना? 12 जानेवारी आपण कोणता दिवस साजरा करतो? राष्ट्रीय युवा दिवस म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी कोणाचा जन्मदिवस? स्वामी विवेकानंद. ओके स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचं खरं नाव काय आहे सांगा? त्यांचं आधीचं नाव काय होतं? व्हेरी गुड नरेंद्र दत्त. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके नरेंद्र
दत्त हे त्यांचं नाव होतं कोणाचं तर स्वामी विवेकानंद. ओके यांचं गुरु जे होते रामकृष्ण. ओके रामकृष्ण यांच्या नावावरून यांनी 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आणि रामकृष्णांचं खरं नाव काय होतं तर गडोदर चट्टोपाध्याय हे त्यांचं खरं नाव होतं. गडोदर चट्टोपाध्याय हे त्यांचं खरं नाव होतं. क्लिअर आहे का? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? ठीक आहे समजलंय का? प्रतीक अंदमान बद्दल इतकी माहिती इनफ आहे ना की अजून पाठवू? ओके रामकृष्ण मिशन हो मिशन. ठीक आहे अजून काय? मंडाले मंडाले आपलं कुठे होतं? इथे ड पाहिजे ना मंडाले. आताच आपण बघितलं ना ते म्यानमार मध्ये बर्मा मध्ये होतं. ओके मंडालीच्या पुरवंगात आपल्या कोणाला ठेवलेले? सावरकरांना. सावरकर बोलतो लोकमान्य टिळकांना ठेवलेलं होतं. ओके लोकमान्य टिळक तिथे त्यांनी गीता रहस्य लिहिलेला. ओके आर्टिक होम होम्स इन वेदास. ओके हे पण त्यांचाच आहे ग्रंथ. कोणाचा? टिळकांचा. ओके आर्टिक होम्स आर्टिक होम इन वेदास हा ग्रंथ म्हणजे त्यांच्यामध्ये जे वैदिक लोक होते. वैदिक लोक म्हणजे कोण? आर्य. आर्य लोक जे होते ते आर्य लोक भारतीय नव्हते तर आर्य लोक हे आर्टिक प्रदेशातून आलेले. आर्टिक प्रदेश माहिती आहे ना सर्वांना? अंटार्क्टिका आणि आर्टिक. तर त्या आर्टिक प्रदेशातून आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. ओके ठीक आहे. काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? अजून कोणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे पुढे बघूया. हे होते आपले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. ओके ठीक आहे आय गेस सर्व स्लाइड झालेले आहेत. काय बाकी नाही ना आपले? ठीक आहे मग थांबूयात आपण इथे. काही डाऊट असतील तर तुम्ही डाऊट विचारू शकतात. ओके आणि जर डाऊट नसतील तर मग आपण भेटूयात उद्या. उद्या नसेल आपलं लेक्चर, परवा असेल. परवाच्या लेक्चरला भेटूया. ओके कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर विचारू शकतात तुम्ही.